जेणेकरून वक्त्यांचे बोलणे आपणा सर्वांस ऐकू येईल, आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकू. तर मग काय मैत्रिणींनो, करायची ना सुरुवात? चला तर मग आपण या सुंदर फुलांच्या परडीतील पहिले पुष्प आपल्या संस्थेच्या प्रार्थनेने करूया. सादर. नमो मातृभूमि जिथे जन्मले मी, नमो आर्य भूमि जिथे वाढले मी, नमो पुण्य भूमि जिये चाज कामी, पडो देह माझा सदा दीन मी मी, काटे कुटे चि भरले तव ध्येय पंथी, नाही सुखांश म्हणनी नचमानी खंती, लाभेल देव पण त्या खडकास जाते, देही प्रहार वसती दधी घणांचे. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्य भूमी जिथे वाढले मी. नमस्कार, धन्यवाद कल्पना मॅडम. आता शालन सप्रे यांना आपण सर्वांना स्वागतार्थ संबोधण्यासाठी आमंत्रित करते. सौ साधना सर, शालन सप्रे मॅडम. धन्यवाद साधनाजी. कार्यक्रमाचे साधारण स्वरूप तुम्ही सांगितले आहेच. जागतिक महिला दिनाची पूर्वसंध्या साजरी करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. वेद निर्मितीच्या आधीची आपली संस्कृती व सुसज्ज सामाजिक परंपरा असलेल्या आपल्या देशात मुळातच स्त्री स्वातंत्र्य, त्यासाठी झगडा वगैरेची गरजच नव्हती. त्या काळात देखील अनेक विदुषींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यातली काही उदाहरणं म्हणाल तर गार्गी, मैत्रेयी, शकुंतला देवी, अनुसुया आणि काही ऋषिकांनी. अर्वाचे वैदिक कालाकडे आलो तर अहल्या द्रौपदी सीता, तारा मंदोदरी तथा, पंचकन्या स्मरे नित्यम, महापातक नाशनम, असं म्हणत त्यांच्या सोशिकतेला व कल्पकतेला मान देत समाजाने त्यांना देवतांचं अढळ स्थान दिलं. त्याच काळातील कैकेयी सर्व विद्या संपन्न, खूप हुशार, कर्तृत्ववान व शूर अशी सौंदर्यवती, मात्र स्त्री सुलभ विचार केल्याने ती स्वार्थी ठरली. प्राचीन ऐतिहासिक काळात अनेक परकीय आक्रमण झाले आणि स्त्रियांची सुरक्षितता डगमगली. परंतु ह्या काळातही पद्मावती, रूपमती, किरण देवी अशा अनेक स्त्रियांनी आपले शूरत्वाने आणि अद्भुत विचारशक्तीने आपले अस्तित्व दाखवले. हाच तो काळ जेव्हा हळूहळू कार्येश दासी, करणेश मंत्री, भोजेश माता असं म्हणून हळूहळू संरक्षणाचे कारण पुढे घेत स्त्रियांचे कर्तृत्व बांधले गेले. तिथे क्षेत्र चूल आणि मूल इतकंच मर्यादित राहील आणि ती हळूहळू शिक्षणापासून वंचित झाली. तरी देखील बऱ्याच स्त्रिया या कालावधीत कार्यरत होत्या. काही क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलाय. जस जिजाऊंचं कर्तृत्व होत म्हणूनच शिवाजी घडला. स्त्रियांना स्वातंत्र्य अनुभवता येऊ लागलं. मराठेशाहीत धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांना मोकळेपणी वावरता यायला लागलं. नंतरच्या पेशवाईच्या काळातही स्त्रियांच्या संरक्षणाची सोय असे, परंतु त्या काही क्षेत्रामध्ये मोकळेपणी वावरत असतात. त्या काळात सतीप्रथा ऐच्छिक होती. तारा राणी, अहिल्यादेवी, अहिल्याबाई होळकर यांनी वैधव्यात स्वतःला सिद्ध केलं. त्यांचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलं.
बालविवाह सती प्रथा यांनी स्त्रियांच्या जगण्याचा हक्कच जणू हिरावून घेतला. दत्तक विधान अमान्य केलं म्हणून लक्ष्मीबाई पेटून उठले. 1857 युद्धात त्या उठारात तिचा मोठा पुढाकार होता. या काळात वाढीस लागलेले बालविवाह, शिक्षणाचा गोंधळ, स्त्री भ्रूण हत्या, सक्तीची सती प्रथा या सगळ्यामध्ये मग समाज सुधारकांनी लक्ष घातले आणि परिस्थितीवर नियंत्रण आणण्याची सुरुवात केली. सुधारकांचे प्रयत्न आणि त्यावेळेस जगभरातील स्त्रियांचे प्रयत्न यामुळे स्त्रिया हळूहळू समृद्ध झाल्या. मला खूप अभिमान आहे की जगातील सगळ्याच क्षेत्रात आपल्या भारतीय स्त्रियांनी आपला ठसा उमटवला आहे. नव्हे त्या अग्रगणी ठरल्या आहेत. अशाच काहींचे कौतुक करण्यासाठी आज आपण इथे आलो. अरे हे काय, मी स्त्री सुधारणा, स्त्रियांची स्थिती यावरच बोलत बसले की स्वयंसिद्धा फाउंडेशन तर्फे साजरा होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येच्या कार्यक्रमास मी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सदस्य, आजच्या पाहुण्या डॉक्टर रेश्मा जगताप, मधुरा केसकर, डॉक्टर नीता निकम, स्पर्धांच्या स्पर्धक आणि आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आणि कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सर्व सूत्रे सौ साधना आणवेकरांकडे. धन्यवाद सप्रे मॅडम. सहिसिद्ध या नावातच एक जादू आहे. स्त्रीमधील ऊर्जा तेजोमयी करण्याचे सामर्थ्य या संस्थेत आहे. तरी स्वयंसिद्धा संस्थेची अधिक माहिती देण्यासाठी आपल्या संस्थेच्या संचालिका सौ आराधी ठाकूर यांना मी विनंती करते आणि त्यांना आमंत्रित करते. थँक्यू. धन्यवाद साधना मॅडम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वयंसिद्धाच्या फाउंडेशनची संचालिका आणि उमंग मंचातर्फे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्त्री हा शब्द उच्चारायला तो पूर्ण दोन अक्षरांनीही होत नाही, पण जेव्हा याचा अर्थ कळतो, उमगतो, तेव्हा त्या शब्दाच्या अस्तित्वाची जाणीव होते. आज महिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करायला पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करत असे आणि हे करायला त्यांच्या आंतरमनाने त्यांना दिलेला जिद्द आणि पाठबळ ह्याच्यामुळे ते एवढं करू शकले आहे. आणि हे सगळं हेरलं ते स्वयंसिद्धा फाउंडेशन. त्यांच्यातली जिद्द, त्यांच्यातली धाडस हे बघून स्वयंसिद्धा फाउंडेशननी हे सगळं हेरून स्वयंसिद्धा फाउंडेशनने सुरुवात केली. आणि म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आणि झाली स्वयंसिद्धा फाउंडेशनची सुरुवात झाली. स्वयंसिद्धा फाउंडेशनची सुरुवात 2006 सालापासून दर्पण या एनजीओ खाली, या पोर्टल खाली त्याची सुरुवात झाली. आणि स्वयंसिद्धा फाउंडेशनचं उद्दिष्ट सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी काम करत असून स्वयंसिद्धा फाउंडेशन आतापर्यंत कोणाबरोबर आणि कशा प्रकारे काम करत आहे. स्वयंसिद्धा फाउंडेशन ही नुसती एक संस्था नसून खूप मोठ्या लेवलवरती काम करतात. बऱ्याचशा सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्था आपल्या बरोबर सतत काम करत आहेत. KVIC, स्टेट सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जिंदाल स्ट्रीट, CSR कंपनीज, एवढंच नसून तर बरेचशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधना सुद्धा बरेचसे स्टुडंट, बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे PhD हा विषय घेऊन, बचत गट हा विषय घेऊन PhD करत आहेत. त्यातलेच रॉबिन सर जे नेदरलँड वरन आले होते, रॉबिन वॅन फुटेन यांनी बचत गट हा विषय घेऊन आपल्याकडे PhD करत आहेत या विषयावरती. गेली 14 वर्ष स्वयंसिद्धा फाउंडेशनने नक्की केलं काय महिलांसाठी. सक्षमीकरणासाठी काम तर नक्कीच करते आहे, पण त्याच्यातही त्यांच्यासाठी काय केलं तर ट्रेनिंग प्रोग्राम्स, वेबिनार, सेमिनार्स,
मार्केटिंग वर्कशॉप, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्किल प्रोग्राम, सोशल मीडिया मार्केटिंग अशा बऱ्याचशा गोष्टी स्वयंसिद्धाने केल्या. एवढंच नाही तर मागील लॉकडाऊनच्या काळात जवळजवळ 300 अधिक महिलांना आपण ऑनलाईन ट्रेनिंग दिलेलं आहे. ते फूड सेक्शन मध्ये आपण फूडचे ऑनलाईन क्लासेस घेतले आणि जवळजवळ 300 जास्त महिलांनी ह्याच्यात पार्टिसिपेट केलं होतं, आपल्या बरोबर सहभागी झाल्या होत्या. संस्था इथपर्यंतच थांबली नाही, संस्थेची कोर कमिटी आणि अध्यक्ष यांच्या मते आणि यांनी असा विचार केला की आपण संस्था पुढे न्यायची तर काय करायचं, कारण संस्थेमध्ये महिला फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्र आणि आज देशाच्या बाहेरूनही बऱ्याचशा महिला आपल्याला सहभागी झाल्यात, सभासद आहेत आपल्या. मग ह्या सगळ्या महिलांना एकत्र करून वेगवेगळ्या बिझनेस मधल्या वेगवेगळ्या व्यवसायातल्या महिलांना एक प्लॅटफॉर्म द्यायचं ठरवलं संस्थेने. मग तो प्लॅटफॉर्म कसा होता, फूड स्टेशन आहे. ज्या महिला फूड सेक्टरमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी फूड स्टेशन हे ऍप आम्ही सुरुवात केली. हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता, रजिस्टर करू शकता, शेफ म्हणून सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती तुमचं नाव रजिस्टर करू शकता. ज्या महिला फूड सेक्टरमध्ये आहे हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या स्टोअर हा नुसताच एक स्टोअर नसून हा एक ब्रँड आहे. ज्या महिला गार्मेंट्स मध्ये आहेत त्यांच्यासाठी गार्मेंट्स मार्केटिंग म्हणा किंवा सेल्स म्हणा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी आम्ही हा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, तो म्हणजे स्वयं स्टोर्स. बऱ्याचशा महिला ह्याच्याखाली काम करत असून आणि आज चांगल्या पद्धतीने त्यांचा बिझनेस पुढे, व्यवसाय त्यांचा पुढे जात आहे. तसाच एक प्रोजेक्ट फराळ, हा प्रोजेक्ट हा दिवाळी फराळ प्रोजेक्ट म्हणून आहे. बऱ्याच महिला आपल्याकडे दिवाळी फराळ हा बनवला जातो, पण अशा महिलांना परत सगळ्या एकत्र घेऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला. आणि ह्या महिलांना नुसतं मुंबईत नाही तर आउट ऑफ इंडिया पण बरेचसे ऑर्डर्स येऊन त्यांनी त्या ऑर्डर्स कम्प्लीट करून पूर्णपणे चांगला व्यवसायात आपला पाया रोवला आहे. बिझमिट, बिझमिट ही एक नवीन संकल्पना आम्ही घेऊन आलो आहोत, कारण बिझमिटमध्ये सगळ्या क्षेत्रातल्या महिला इथे येतात. आणि हा एक प्लॅटफॉर्म असा आहे जिथे तुम्ही आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकता, तुम्ही तुमचे प्रोडक्ट दाखवू शकता, तुमचे मार्केटिंग स्किल्स साठी तुम्ही इकडे तुमचा वापर करू शकता. अशा पद्धतीने संस्थेने ह्या आतापर्यंत खूप छान पद्धतीने प्रतिसाद मिळत असून आणि चांगल्या पद्धतीने वेगवान धरून काम करत आहेत आणि अजून पुढेही बऱ्याचशा गोष्टी संस्था महिलांसाठी करणार आहेत. हे सगळं करत असताना संस्था फक्त संस्था कुठपर्यंत पोहोचली आहे तर बऱ्याचशा आपले कनेक्ट, म्हणजे आपण आतापर्यंत मोठ्या मोठ्या कंपनीज पर्यंत पोहोचलेलो आहोत. सोशल मीडियावरती आज संस्थेचा खूप मोठा चांगलाच पाया रोवला आहे. सोशल मीडियामुळे आज महिलांना बऱ्याचशा मार्केटिंग टेक्निक्समुळे बिझनेस मिळालेला आहे, त्यांच्या बिझनेसला वाव मिळालेला आहे, बिझनेस कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे त्यांचा. बरेचसे आपण डेव्हलपमेंट प्रोग्राम्स करतो, काउन्सिलिंग सेशन्स घेतो महिलांसाठी. हे सगळं करायला फक्त संस्था नाहीये तर येस आपली मॅनेजमेंटची कमिटी आहे. आज ह्या संस्थेमध्ये नुसतीच कोर कमिटी नसून बऱ्याचशा मॅनेजमेंटच्या ह्या मेंबर्स आहेत, ज्या सुद्धा आज मेंबर म्हणून जॉईन झाल्यात पण आज संस्थेमध्ये मॅनेजमेंट लेवलवर काम करत आहेत. आणि मी माझ्या सगळ्या मॅनेजमेंट लेवलची पूर्णपणे आभारी आहे, कारण त्यांनी संस्था पुढे नेण्यास त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि येस थँक्यू मॅनेजमेंट. मेंबरशिप प्रोग्राम, संस्थेचा मेंबरशिप प्रोग्राम म्हणाल तर फारच कमी आहे. जर तुम्हाला मेंबर व्हायचं असेल तर ज्यांचे बिझनेस आहेत ऑलरेडी त्यांच्यासाठी मेंबरशिप फीज आहे 500 रुपये, आणि ज्यांना नवीन मेंबर्स सुरू करायचा असेल बिझनेस त्यांच्यासाठी फीज आहे 250 रुपये, 250 रुपये. स्वयंसिद्ध आमचं ऑफिस आहे मालाडला. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कधीही www.swayamsiddhafoundation.org वरती या संकेतस्थळी भेट देऊन कधीही तुमचे काही क्वेरीज असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, किंवा तुम्ही कधी आम्हाला ऑफिसमध्ये येऊनही भेटू शकता. स्वयंसिद्धाचं आज उमंग मंच हा एक प्लॅटफॉर्म जो तयार केलेला आहे तो नुसता महिलांना इथे बिझनेस व्यतिरिक्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आज तुमच्यासारख्या बऱ्याच महिला इथे आपल्याला जॉईन झालेल्या आहेत, सहभागी झाल्यात. तुमच्यापैकी कोणत्याही कोणालाही स्वयंसिद्धाला सहभाग होण्याची इच्छा असेल, मग ते उमंग मंचामध्ये असेल किंवा आपल्या
बाकीच्या ह्या एवढ्या बिझनेसचे जे प्लॅटफॉर्म आहेत तर तुम्ही जरूर या. स्वयंसिद्धामध्ये तुमचं नेहमी स्वागत आहे. इथेच मी माझं भाषण सांगते आणि पुढे पुढे सूत्र आपल्या सूत्रधाराच्या हातात देत आहे. धन्यवाद. थँक्यू आराधी मॅडम. थँक्यू. तेजोमय तूच एक धन्य तुझी गाथा, सहस्त्र अवतार घेशी म्हणूनही ठेवी ते चरणी माता. खरच स्त्री ही किती वैविध्य रूपाने नटलेली आहे, सजलेली आहे, म्हणून ती सोजोय रूपातही लकलकती चांदणी सारखी समान दिसते. स्त्री शरणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते. घरदार समाजाची सर्वात मोठी जबाबदारी तिच्या संघावर असते. स्वतः सक्षम राहून आपल्या मुलांना कर्तृत्ववान बनवण्याची तिची जिद्द आणि अखंडित कार्यरत राहण्याची शक्ती तिच्यात आहे. आता आपण अशाच कर्तृत्ववान महिलांना भेटणार आहोत. स्वयंसिद्ध फाउंडेशनच्या विविध व्यासपीठावरून वैविध्यपूर्वक उद्योजिका उदयास आल्या. घेभरारी या उमंगच्या नवीन उपक्रमातील पुष्प आज आपण इकडे घेऊन येणार आहोत. डॉक्टर नीता निकम यांच्याशी आज आपण हितगुज करणार आहोत आणि त्यांच्याशी सौ कल्पना उभाय या संवाद साधणार आहे. तर मी सौ कल्पना उभाय मॅडमना पुढील सूत्रे घेण्याची विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद साधना मॅडम. नमस्कार मंडळी. महिला दिनाच्या या पूर्व संध्येला स्वयंसिद्धा फाउंडेशन उमंग मंचद्वारा आयोजित या वेबिनार मध्ये मी कल्पना उबाळे आपले स्वागत करते. आज आम्ही तुमच्या समोर घे भरारी या आमच्या उद्योजिका महिलांच्या प्रकट मुलाखतीच्या पुष्पमालेतील दुसरे पुष्प सादर करत आहोत. आज आपल्यासोबत आपले मनोगत व्यक्त करणार आहे डॉक्टर नीता निकम. यांच्याशी आपण गप्पा मारण्याआधी त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर नीता निकम नावावरूनच कळतं की त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत, सोबतच त्या एक यशस्वी उद्योजिकाही आहेत. त्या कांचन गणेश हेल्थ केअरच्या सहसंस्थापिका आहेत. त्यांची गेल्या 20 वर्षाची वैद्यकीय प्रॅक्टिस आहे. तर अशा या नीता मॅडम वृक्षवल्लीमध्ये रमणाऱ्या सामाजिक कार्याची कास धरणाऱ्या आहेत. त्यांची आयुर्वेदिक उत्पादने ही अनेक लोकांना लाभकारी ठरलेली आहेत. तसेच देशात आणि आता तर देशातही त्यांच्या व्यवसायाचा पसारा वाढत आहे. इथे मला एक गोष्ट मात्र अभिमानाने नमूद करावीची वाटते हा, डॉक्टर नीता निकम यांना उद्योग उभारणीसाठी आमच्या स्वयंसिद्धा फाउंडेशनचे फार मार्गदर्शन मिळालेले आहे. चला तर मग डॉक्टर नीता निकम यांच्या सोबत गप्पांच्या मुसाफिरीवर निघूया. नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला तुम्हाला विचारायला आवडेल की वैद्यकीय वारसा खरात असताना आणि स्वतःची तुमची 20 वर्षाची प्रॅक्टिस असताना उद्योगाकडे वळावं असं तुम्हाला कधी कसं वाटलं? खरं म्हटलं तर वैद्यकीय व्यवसाय हा पॅशन आणि आवड दोन्ही होती. आणि हे करत असतानाच लोकांच्या समस्या पाहताना लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही जी प्रॉडक्ट आमच्यासाठी पर्सनलाइज बनवत आहात, जी औषधं तुम्ही आम्हाला देत आहात, ती खूप छान आहेत. बाजारात तशा प्रकारची नाही उपलब्ध. जनरली असं म्हटलं जातं की आयुर्वेदिक औषधं ही उशिरा रिझल्ट देतात, बराच काळ घ्यावी लागतात. पण आमची एक एक औषधं तुम्हाला, काही औषधं तर एका दिवसात रिझल्ट देतात, काही 8 दिवसात रिझल्ट देतात, काही 15 दिवस. म्हणजे आमच्याकडे कुठलंही औषध तुम्ही घ्याल तर 15 दिवसात गॅरंटेड तुम्हाला रिझल्ट देतातच. वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळी औषधं असली तरी ती रिझल्ट देणारी आहेत. आणि मग आम्हाला अनेक लोकांनी असं सजेस्ट केलं की तुम्ही का हे मॅन्युफॅक्चर करत नाहीत, कारण आमच्यासारखे असे अनेक लोक आहेत ज्यांना अशा प्रकारच्या अल्पमोली बहुगुणी औषधांची गरज आहे. आणि त्यामुळे मी आणि माझी बहीण सौ कांचन साळगावकर आम्ही दोघींनी असं ठरवलं की चल आपण हे करूया. अर्थात हा प्रवास कठीण होता, पण आम्ही ही सुरुवात केली ती केवळ आमच्याच पेशंटच्या आग्रहाखातर. वा वा, खूप छान. पण मग हा तुम्ही स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहात, मग तुम्हाला जेव्हा व्यवसाय उभा करावा वाटला, जेव्हा म्हणजे तुम्ही ठरवलं, तर तेव्हा मी असं ऐकलं की आमच्या स्वयंसिद्धा फाउंडेशनने तुम्हाला फार मदत केली. तुम्ही नेहमी उल्लेख करता त्या गोष्टीचा. स्वयंसिद्धा फाउंडेशनने कशी मदत केली जरा तो प्रवास सांगा ना. हा, मुख्य म्हणजे असं होतं की सुरुवातीला आम्ही चाचपडतच होतो, कारण फक्त औषधं बनवायची कशी ह्याच्यात आमची मास्टरी होती. रिसर्च हा आमचा फंडा होता आणि लोकांना बरं करायचं आमचं ध्येय होतं. पण त्याच्यासाठी मार्केटिंग हा जो एक अतिशय क्लिष्ट आणि आवश्यक विषय होता, त्याचं ज्ञान आम्हाला अतिशय अल्प होतं. आणि आम्ही फक्त लोकांना म्हणजे वाट बघत बसायची, हा विचारेल मग त्याला देऊ, तो विचारेल मग त्याला देऊ.
पण तसं करून व्यवसाय होत नसतो. आणि मग आम्ही जेव्हा आम्हाला स्वयंसिद्धा फाउंडेशन विषयी कळलं तेव्हा मेघना मॅडम, जोशी सर, पैठणकर सर, आराधी मॅडम सगळ्यांचीच आम्हाला खूप मदत झाली. म्हणजे वेळोवेळी आम्ही अगदी फोन करून त्यांना त्रास दिलेला आहे. जोशी सरांना तर मी अनेक वेळा त्रास दिला पण त्यांनी कधीही न कंटाळता सतत माझ्या प्रत्येक प्रश्न, नाही हो मॅडम असं नका करू, असं करा, होईल हो मॅडम, तुम्ही असे प्रयत्न करा. किंवा काही वेळेला त्यांनी सूचना देऊन आम्हाला काही चुका करण्यापासून वाचवलं सुद्धा. कारण कसं आहे, आपण जेव्हा महिला म्हणून एखाद्या क्षेत्रात काम करतो तेव्हा काही समस्या वेगळ्या प्रकारच्या सुद्धा तुम्हाला येतात. काही माणसं तुम्हाला फसवू शकतात, काही माणसं तुमचा गैरफायदा घेऊ शकतात, सगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे तुमचं वय काही मॅटर करत नाही, तुम्ही महिला आहात हेच पुरेस असतं आणि हे आपल्यापैकी प्रत्येकीने अनुभवलेलं असतं. तर त्या सगळ्या संभाव्य धोक्यांपासून वाचवणे आणि आम्हाला परफेक्ट मार्गदर्शन, म्हणजे आम्हाला वेबसाईट कशी, आम्ही वेबसाईट सुद्धा बनवली होती तिथेही आम्ही फसलो होतो, त्या व्यक्तीने आम्हाला फसवलं होतं, तेही आम्हाला जोशी सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि आता आमची खूप छान वेबसाईट आहे आणि देशा परदेशातून आम्हाला त्यातून व्यवसाय मिळतो आहे. आणि हे सगळं म्हणजे मी स्वयंसिद्धाची शतशः ऋणी आहे, कारण त्यांनी परोपरीनी मला मदत केलेली. आणि मी तर प्रत्येक नवोदित उद्योजिकेला सांगेन की पहिलं तुम्ही काय करा तर स्वयंसिद्धा जॉईन करा. पण तुम्ही पण पहिले स्वयंसिद्ध जॉईन केलं की आधी कुठल्या दुसऱ्या संस्थांना अप्रोच झालात, त्याचा काही अनुभव आला होता का? हो, आम्ही एक लक्षवेध म्हणून, लक्षवेध फाउंडेशन म्हणून संस्था आहे. मॅडम नाव घेतलं नाही तरी चालेल, फक्त असंच तुम्ही सांगा, कोणाचं नाव घेण्याची गरज नाही. नाही म्हणजे काय, आम्हाला जसं कोणी सुचवत गेलं तसं आम्ही करत गेलो. कारण नवीन असताना आपल्याला आपण जे जे मिळतंय ते ते आपण प्रयत्न करतो व्यवसाय वाढीच्या दृष्टीने. तर तसं आम्ही बेसिकली म्हणजे तिथे सुद्धा म्हणजे कुठेही आम्ही जे काही शिकलो ना ते परिपूर्ण नव्हतं. त्यांनी आम्ही उत्तम उद्योजिका बनू शकलो असं नाही, पण मला स्वयंसिद्धाचं आवर्जून सांगावं असं वाटेल की स्वयंसिद्धाने आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते टू द पॉइंट होतं. त्यामुळे आम्ही कुठेही भरकटलो नाही किंवा कुठेही चुकलो नाही. आणि जे काही आता मिळवतोय ना त्याचं खूप मोठं श्रेय स्वयंसिद्धाचं आहे. धन्यवाद मॅडम. म्हणजे ऋणाईत राहणं याला पण फार मोठा गुण लागतो बरं का, की कोणाचे ऋणाईत असणं, ते ऋण मान्य करणं. आणि मला आवडेल त्यांच्या ऋणात राहणं. मॅडम आणखी तुम्हाला असं विचारावं वाटेल मला की हा तुम्ही जर तुमची वैद्यकीय प्रॅक्टिस आहे 20 वर्षाची, तुमचा पिढ्यानपिढ्या वैद्यकीय, तुमच्या घरामध्ये वैद्यकीय वारसा आहे, मग व्यवसाय उभारताना काही अडचणी आल्या का? म्हणजे नेमक्या त्या कशा स्वरूपाच्या होत्या त्या सांगाल का जरा आम्हाला? हा, सुरुवात कसं झालं की लोक प्रॉडक्ट द्या पैसे नंतर देतो असं सांगायचे, तिथे आमची फरगत व्हायची. किंवा काही जण म्हणायचे आपण पैसे नाही होतो आम्ही नंतर दिले तर चालतील का, आणि आम्ही आपले देत असू. मग तसे काही प्रसंग आमच्यावर ओढवले की नंतर पैसे वसूल करणं आम्हाला काही जमलं नाही, ते बुडीत खाती जमा झाले. किंवा कधी कधी असं होतं की प्रॉडक्ट बनवताना रॉ मटेरियलचा खर्च किंवा काय ह्याचा लोकांना अंदाज नसतो. आणि आम्ही काही आमची जी औषधी आहे ती हिमालयातून मागवतो, काही भीमाशंकर वरन येते. म्हणजे आम्ही असं आहोत की नाहोत की आमचं प्रत्येक रॉ मटेरियल हे बेस्ट असेल. जसं आम्ही तेल बनवतो, आमचं हे आहे भद्रकेशिनी तेल आहे जे 15 दिवसात तुमचे केस गळायचे थांबून 1 इंच लांब करतं. किंवा आमचं नवांकूर तेल आहे जे 1 महिन्यात तुम्हाला केस पूर्ण नवीन केस टकलावर सुद्धा उगवतं आणि याचे शेकडो लोकांना अनुभव आलेले आहेत. पण ह्याच्यासाठी मॅडम आम्ही लाकडी घाण्याचं तेल वापरतो. अच्छा, म्हणजे आम्हाला स्वस्त तेल उपलब्ध असताना सुद्धा आम्ही तो महागडा पर्याय निवडला, कारण आम्हाला बेस्ट द्यायचंय. आम्ही रॉ मटेरियल मध्ये तडजोड करत नाही. त्यामुळे रिझल्ट देतात. अजून तुमच्या व्यवसायाबद्दल, म्हणजे तुमचं जे कांचन गणेश हेअर आहे ना, ते म्हणजे कसं झालं? तुम्ही कसं दोघी सहसा बहिणी बहिणी आहात ना दोघी, तर ते कशी उभारलंय त्याच्याबद्दल सांगतो. म्हणजे नेमका व्यवसायाचं कसं आहे स्वरूप, तुमची फॅक्टरी वगैरे कुठे आहे, त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आमचं कसं झालं की सुरुवातीला मी आणि माझी बहीण, आम्ही दोघी म्हणजे सख्या बहिणी, मैत्रिणी, सख्या सगळं काही आहोत. आणि परस्परांच्या संमतीने आणि अतिशय प्रेमाने आम्ही आमचा व्यवसाय करतो. आणि आमचा व्यवसाय हे आमचं जसं एखाद्या देवाची पूजा करावी तसं आम्ही आमच्या व्यवसायाची आराधना करतो. आणि आम्हाला खूप अशी इच्छा आहे की आम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं, प्रत्येक गरजूला आपली औषधं मिळावीत, हे आमचं ध्येय आहे. कारण आम्हाला माहिती आहे आमच्या प्रॉडक्टची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही. वी आर द बेस्ट.
सो त्यामुळे आणि हा नाहक कॉन्फिडन्स नाहीये, हा गेल्या 20 वर्षाच्या अनुभवाचा बोल आहे. आणि आम्ही असं सांगू शकतो कारण आम्ही हे शेकडो लोकांना दिले आणि अनुभवलंय. आणि याही परीकडे मी असं सांगू शकते की मी असं पाहिलेलं आहे, तुम्ही संस्थेचा मगाशी विषय काढला तर एक विषय राहून गेला तो मी तुम्हाला सांगू इच्छिते की याच बरोबर मी अजूनही काही वेगवेगळ्या संस्थांना जॉईन केलं होतं. आणि या काळामध्ये ज्या इतर संस्था काम करतात त्याविषयी बोलायला मला नक्की गरजेचं वाटतं, कारण आत्ताच्या ज्या नवोदित उद्योजिका आहेत त्यांना यापासून सावध करणं हे माझं कर्तव्य मी मानते. तर काही संस्थांमध्ये मी असं पाहिलं की पैसे आधी सुरुवातीला मोजके घेतात, त्यानंतर प्रत्येक वेळेला ते तुमच्याकडनं पैसे मागत राहतात, किंवा तुमचा व्यवसाय झाला तर तुम्ही आम्हाला कमिशन द्या असं ते सांगतात, तुमच्या प्रॉडक्ट वरती आम्हाला कमिशन द्या मग आम्ही आमच्या वेबसाईटवर तुमची प्रॉडक्ट लॉन्च करू असंही सांगतात. आणि अशा अनेक संस्था आहेत बरं का. आणि पुन्हा म्हणजे या महिलांचा वापर ते स्वतःच्या व्यवसायासाठी करतात की त्या महिलांना सांगतात की आमची जी प्रॉडक्ट आहे ती तुम्ही मार्केट करा तर तुम्हाला आम्ही आमच्या संस्थेमध्ये सहभागी करून घेऊ. म्हणजे हे सगळे प्रकार आता चालले आहेत, हे कोरोनाच्या काळामध्ये विविध कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवलेले अनेक संस्था आहेत. यांचं लाईफ किती आहे हे मी सांगू शकत नाही, पण याला बळी पडतात हो काही बायका, म्हणजे त्यांचं नुकसान होतं या सगळ्यामध्ये. तर मी म्हणेन की इतकी जेन्युइन स्वयंसिद्धासारखी जेन्युइन इतके डेडिकेटेड मॅनेजमेंट आणि इतके छान लोक आहेत हे खरोखर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे सगळ्यांच्या तर्फे मी आपली आभारी आहे मॅडम, सगळ्यांच्या तर्फे मी तुम्हाला आभार मानते की तुम्ही आमच्या फाउंडेशनला इतकं नावाज. नाही अनुभवाचे बोलत खोटं नाही बोलणार. मॅडम तुम्हाला अवॉर्ड्स पण भरपूर मिळालेले आहेत हे की नाही, त्याबद्दल सांगा ना कोणते कोणते अवॉर्ड्स मिळाले. हा आम्ही म्हणजे आम्हाला समाजसेवेची आवड पहिल्यापासून, आम्ही दोघी सतत एकत्रच. आणि आम्ही 2012 मध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हा त्यांच्या जो विधवा बायका होत्या तर त्यांना आम्ही नाशिकला जाऊन ट्रेनिंग दिलं होतं वेगवेगळ्या विषयांचं. कशाचं ट्रेनिंग मॅडम? आम्ही मी स्वतः 27 प्रकारच्या उद्योगांमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यामुळे त्याच कसं म्हणजे सगळं नोहाऊ माझ्याकडे आहे की तुम्ही कसं बनवावं इथपासून ते मार्केटिंग कसं करावं किंवा कसं फॅक्टरी उभी करण्यासाठी काय लागेल इथपासून ते सगळं मी ट्रेनिंग घेतलेलं होतं. आणि ते माझी हाऊस म्हणून मी साईड बाय साईड शिकत होते, ती खाज आहे मला खूप काही शिकायची. सो त्यावेळेला त्या बायकांना पापड लोणच्यातून बाहेर काढून वेगवेगळे पर्याय दिले. म्हणजे काही बायका होत्या ज्या हॉस्पिटल ज्यांच्या जवळ होती डिलिव्हरी असणारी म्हणजे गायनोकॉलॉजिस्टची, तर त्यांना मी दुपटी आणि हे बनवा लंगोट वगैरे बनवा, तुम्ही मार्केट काय सांगितलं, किंवा वडापाव बनवणं तर वडापाव कसा बनवायचा त्याचं मार्केटिंग म्हणजे त्याचं कॉस्टिंग कसं करायचं आणि कशा प्रकारे तुम्ही ते वेगळं करू शकता इतरांपेक्षा यावर ह्याचं ट्रेनिंग दिलं. आणि मी म्हणजे अभिमानाने सांगेन की आज त्या सगळ्या बायका आपापल्या पायावर उभ्या आहेत. म्हणजे आम्हाला आग्रहाने त्या तिथे बोलवत असतात की तुम्ही या आम्हाला म्हणजे तुमचं मार्गदर्शन इतरांनाही तुम्हाला भेटवायचं की यांच्यामुळे आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत. तर आम्हाला काही त्याचा अभिमान वगैरे नाहीये, आम्हाला फक्त आनंद आहे की कुठल्याही त्या स्त्रियांना म्हणजे त्या आत्महत्येच्या कगारावर उभ्या होत्या अशा बायकांना आम्ही त्यावेळेला वाचवलं. आणि आमच्या या कामाची कधी नव्हे ती शासनाने दखल घेतली आणि राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार आम्हाला दोघींना मिळाला होता. अरे वा हा. पण त्यानंतर मात्र आम्ही आमच्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं कारण आमच्या घरातून आम्हाला लष्कराच्या भाकऱ्या बांधणे बंद करा असे सल्ले मिळाले. त्यामुळे आम्ही हे केलं. वा वा खूपच छान मॅडम. मग मॅडम तुम्ही की नाही या आमच्या ज्या महिला आहेत ज्या नव्याने व्यवसाय करू इच्छितात या उद्योग करू इच्छितात त्यांना काय मार्गदर्शन कराल उद्योजिका म्हणून? हा एक तर मी तर म्हणेल की प्रत्येक महिला ही मुळात उद्योजिकाच असते, कारण आपलं कुटुंब चालवणं हा एका व्यवसाय म्हणजे एखादी कंपनी चालवण्यासारखंच आहे. कारण चार ठिकाणी तोंड असणारी चार माणसं आणि त्यांचे आवडीनिवडी त्यांचे खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी असतील किंवा विचारांच्या असतील या सगळ्या सांभाळून त्या सगळ्यांना एकत्रित अत्यंत कुशलतेने जेव्हा ती महिला कुटुंब चालवते ती महिला कुठलाही व्यवसाय खूप छानपणे चालवू शकते. त्यामुळे मुळात तुम्ही उद्योजिका आहातच पहिली गोष्ट. त्यामुळे असा कधीच विचार करू नका की मला हे जमेल का. तुमच्यामध्ये धडाडी असेल, निश्चयाचं बळ असेल आणि करण्याची क्षमता, कष्ट करण्याची क्षमता ठेवा. कुठलंही वय तुम्हाला अडवू शकत नाही. आम्हाला तर वय आम्ही मानतच नाही, मी अजूनही तरुणच आहे आणि मी कायम म्हणजे मी शेवटपर्यंत काम करणार हे माझं ध्येय आहे की मी सतत कार्यरत राहणार
तसं प्रत्येक स्त्रीने राहावं आणि तुम्हाला काहीही अशक्य नाही. त्यामुळे आणि स्वयंसिद्धासारख्या सुंदर संस्थेचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या. इतके तज्ज्ञ लोक आहेत, इतकं छान मार्गदर्शन आहे, कुठेही फसगत होऊ शकणार नाही. तुम्हाला उलट वेळोवेळी वेगवेगळ्या ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात किंवा वेगवेगळे जे नवीन नवीन जे उपक्रम असतात त्या सगळ्याची अगदी परफेक्ट माहिती तुम्हाला इथे दिली जाते. त्यांचे वेळोवेळी जे सेमिनार्स होतात ते अटेंड करत जा, त्यातनं तुम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळेल. आणि अडचण आली तर सगळे तयार आहेत तुम्हाला मार्गदर्शन करायला. त्यामुळे अजिबात घाबरू नका. फक्त तुम्हाला काय जमतंय आणि तुम्ही काय करू शकता ते पहिलं निश्चित करा. दुसरी करते म्हणून मी करायचं असं कधी करू नका. कारण एखादीला जो व्यवसाय जमतो तो तुम्हाला जमेल असं नाही, किंवा तिला खूप पैसा मिळतो त्या व्यवसायात म्हणजे तुम्हालाही मिळेल असंही नाही. दुसऱ्याचा व्यवसाय कधी खेचू नका. प्रत्येकाच्या नशिबात ईश्वराने पैसा दिलेला आहे, भरपूर पैसा आहे प्रत्येकाच्या नशिबात. फक्त संधी घेता आली पाहिजे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे. त्यामुळे कधीही कोणाला फसवू नका, दुखवू नका किंवा दुसऱ्याला लुबाडू नका. प्रामाणिकपणे तुम्ही तुमचा व्यवसाय करा, यश तुमच्या दारात नक्की येणार. वा वा, खूप छान संदेश दिला नीता मॅडम. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला आता आमच्या महिलांना अजून एक सांगू. हा, मला एक अजून एक सांगायचं आहे म्हणजे आता विषय निघालाय म्हणून तुम्ही की आम्हाला आता ऑस्ट्रेलियामधनं ऑफर आलेली आहे फ्रँचायझीसाठी. त्यामुळे आमची जी प्रॉडक्ट्स आहेत, सुरुवातीला आमची फक्त तेल आणि ब्युटी प्रॉडक्ट्स आम्ही तिथे स्टार्ट करतोय. माझी स्वतःची मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये आमचा बिझनेस लॉन्च करते. अभिनंदन मॅडम, अभिनंदन. तर मी हेही सांगेन की तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुद्धा व्यवसायात सामावून घ्या. सगळे खूप छान मदत करतात आणि या कोरोनाने या कुटुंबांना जवळ आणलेला आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. छान गोड बोला सगळ्यांशी, सगळे काम करतात. धन्यवाद धन्यवाद नीता मॅडम, तुम्ही वेगळ्यात वेळ काढून आमच्या घेबरारीमध्ये सामील झालात, आम्हाला इतकं मौल्यवान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी कल्पना उबाळे स्वयंसिद्ध फाउंडेशन तर्फे तुमची खूप खूप आभार मानते. धन्यवाद मॅडम. आणि मी पुढची सुद्धा आमच्या एक मी सुद्धा तुमचे आभार मानते. मी स्वयंसिद्धाच्या प्रत्येक मॅनेजमेंट कमिटीतल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि सगळ्या जेवढ्या म्हणून तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी आहात तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. कारण आपण भेटतो तेव्हा आपण सगळेच एकमेकांना छान ओळखतो आणि मला खूप आनंद आहे की मी एका खूप दर्जेदार आणि चांगल्या संस्थेची कुटुंबाची सभासद आहे. धन्यवाद 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 मॅडम धन्यवाद. तर माझी पुढील सूत्रे आमच्या साधना अन्वेकर मॅडम यांना सोपवते. धन्यवाद. माईक ऑन करा मॅडम. हॅलो. धन्यवाद कल्पना मॅडम, खूपच दिलखुलास झाली आहे तुमची मुलाखत. नीता निकम मॅडम, तुमचे पण खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाला पुढे नेताना अशाच कर्तृत्वान महिलांचे अनुभव आपण त्यांच्या तोंडून सक्षम ऐकणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात त्यांच्या मौलिक अशा अनुभवाचे आपण साक्षीदार होणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात मौलिक अशा आयुर्वेदिक मध्ये प्रावीण्य असलेल्या डॉक्टर रेश्मा जगताप यांचे मोलाचे बोल आपण महिला आणि आरोग्य यामध्ये ऐकणार आहोत. त्या पंचकर्माचे प्रशिक्षण देतात, आरोग्य आहाराचे आणि आचार विचाराचे वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण त्या त्यांच्या कोर्सेसद्वारे देतात. डॉक्टर रेश्मा जगताप ज्योतिषशास्त्रात सुद्धा पारंगत आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर रेश्मा जगताप यांना महिला आणि आरोग्य या पुष्पासहित मी आमंत्रित करते. धन्यवाद साधना मॅडम. माझ्या अगोदरच नीता मॅडमचा आणि कल्पना मॅडमचा संवाद आपण ऐकला, खूपच उद्बोधक आणि माहितीपूर्ण होता. तुम्हाला कळलं की बघा कसं ग्लोबल मार्केट वाढलंय सौंदर्य प्रसाधनांना. मॅडमनी सांगितलंच की मॅडम आता ऑस्ट्रेलियात त्यांची प्रोडक्ट लॉन्च करतायत, तर आपण आता साधारण त्याच विषयाकडे आता निघतो आहोत आपण. तर माझा टॉपिक आहे ब्युटी सिक्रेट. तर सर्वप्रथम मी स्वयंसिद्धाच्या सगळ्या कमिटी मेंबर्स आणि उमंग मंचच्या सगळ्यांना धन्यवाद देते की आपण मला माझं एक अनुभव शेअर करण्यासाठी
हा मंच उपलब्ध करून दिलेला आहे. तर खरंच आता ही पूर्वसंध्या आहे आजची, बरोबर आहे की नाही? म्हणजे आज आपण, उद्या वर्ल्ड इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला आपण भेटतो आहोत सगळ्या महिला मैत्रिणी. या वर्षीचा जर तुम्हाला माहिती असेल थीम आहे 21 चूज द चॅलेंज. ओके, आता खरं तर बघाल तर भारतीय स्त्रिया ह्या नेहमी म्हणजे आपल्या शरीराकडे त्यांचं कमीच लक्ष असतं, आरोग्याकडे म्हणा तर मग ब्युटी हा तर दुसरा गौणच विषय झाला. कधी आळस म्हणा किंवा कधी निग्लिजन्स म्हणा, म्हणून आपण तेवढं आपण दुर्लक्ष करत आलो. पण नाव लेट्स थिंक, म्हणजे आज आपण चॅलेंजेस देऊया की आपल्याला आता इथून टिप्स घेऊन ब्युटिफुल आणि पॉवरफुल बनायचं आहे. जसं आपलं फाउंडेशनचं नाव आहे ना की स्वयंसिद्धा, म्हणजे सेल्फ एम्पॉवरमेंट, सो असं आपण थोड्याशा टिप्स आज घेऊया की ज्याच्यामुळे आपण ब्युटीच्या म्हणजे स्वतःच्या सौंदर्य वाढवण्यासाठी पण थोडस स्वयंसिद्ध होऊया. म्हणजे आपल्याला पार्लर्स आणि हे जसं लॉकडाऊनने आपल्याला शिकवलं आता की बंद झालं की मग सगळंच गडबड होऊन जाते. सो आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. ब्युटी म्हणजे काय आहे? तर हे एक नुसतं स्किनशी निगडीत नाहीये, म्हणजे नुसती स्किनची सुंदरता एवढा उथळ अर्थ त्याच्यामध्ये नाहीये. निदान आयुर्वेदाने तरी तो नाही ठेवला. तर मोकळं ढाकळं सुंदर मन आणि निरोगी शरीर ही खर तर एक आपल्या सौंदर्याचा आरसा आहे किंवा सौंदर्याचं प्रतिबिंब आहे. आता ब्युटी काय, म्हणजे ब्युटी कशाशी आपण कंट्रीब्युट करतो? तर आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं आणि त्याच्यासाठी रोजच्या जे काही आपले दैनंदिन व्यवहार आहेत किंवा आम्ही ज्याला सीझनल रुटीन म्हणतो, म्हणजे दिनचर्या ऋतुचर्या आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, ह्याचं व्यवस्थित पालन केलं तर आरोग्य म्हणजे अबाधित राखता येतं. आता ह्याच्यामध्ये काय अंतर्भाव होतो, काय हे खूप मोठं आपण रॉकेट सायन्स नाहीये. तर ह्याच्यामध्ये येतं की ईटिंग राईट फूड, म्हणजे योग्य तो आहार घेणं ऍट राईट टाईम, म्हणजे योग्य तो वेळेत खाणं, राईट पद्धतीने खाणं. आणि हे पण एखाद्याच्या कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे आम्ही प्रकृती म्हणतो ना, आपण ऐकतच असेल वाताची प्रकृती पित्ताची, या टाईप प्रकृती वाईज आणि सीझनल चेंज, म्हणजे ऋतूनुसार हे जर आपला आहार विहार असेल तर आपलं आरोग्य अबाधित राहण्यासाठी मग कुठलीच अडचण येत नाही. तसंच आपला स्लीपिंग पॅटर्न, म्हणजे झोपेच्या वेळा, नंतर मग व्यायाम करणं किंवा मेडिटेशन करणं, नंतर शरीराचं आरोग्याबरोबरच आपला माइंड म्हणजे मन आणि आत्म्याचा पवित्रपणा, हे पण आपल्या ब्युटीशी निगडीत आहे. आता हे आपण पाहिलंच की ब्युटी हे शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निगडीत आहे, कारण त्याच्यानेच आपण जास्त सुंदर दिसतो. जर आपली स्किनच, जर म्हणजे आपली जी त्वचा ही जर खरोखर निरोगी नसेल आणि निस्तेज असेल, तर मग बाजारात मिळणारी कुठलीही ब्लिचिंग, केमिकल्स, क्रीम्स, कॉस्मेटिक्स किंवा अगदी एखाद्या स्किलफुल ब्युटिशियनने केलेला मेकअप पण मग त्याला झाकू शकत नाही. मग ब्युटी म्हणजे काय, म्हणजे आयुर्वेद ब्युटी कशाला म्हणतो? तर आपलं कॉम्प्लेक्शन, म्हणजे आपला वर्ण हा तेजस्वी असणं, नंतर तजेलदार त्वचा, नंतर इवन स्किन टोन, म्हणजे आपला सगळा स्किन टोन इवन पाहिजे, चेहरा काळपट आहे, हात गोरे आहेत, हे असं नसतं, म्हणजे स्किन टोन. त्याच्यानंतर लांब घनदाट केस, त्याच्यानंतर निरोगी दंतपंक्ती, आपण म्हणतो ना दंतपंक्ती एखादीच्या छान असतात कळ्याप्रमाणे तसं. मग प्रपोर्शनट बॉडी, नंतर योग्य आपली उंची, नंतर तेजस्वी डोळे आणि स्निग्ध अशी नख, ह्या सगळ्यांचा अंतर्भाव आपण ब्युटीच्या अंतर्गत करू शकतो. ह्याला सगळ्यांना आपण ब्युटी म्हणतो. ह्या सगळीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. आता कॉस्मेटॉलॉजी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कॉस्मेटॉलॉजी काय करते? तर आपल्याला आपलं सौंदर्य वाढवायला मदत करते, म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये अपिअरन्स मध्ये थोडासा चेंज करायचा किंवा ब्युटीचं मॉडिफिकेशन करायचं, हे सायन्स म्हणजे कॉस्मेटॉलॉजी. तर ही प्रोफेशनल स्किल आहे ज्याच्यामध्ये आपली चेहरा किंवा केस आणि स्किन ह्याचं ब्युटिफिकेशन केलं जातं, म्हणजे सौंदर्य वृद्धीकरण केलं जातं. आता आयुर्वेदाने ह्याचा खूप सिस्टमॅटिक विचार केलेला आहे खरं तर, कारण आयुर्वेद म्हणतं की प्रॉपर डायट, म्हणजे आहार, नंतर न्यूट्रिशन आणि माइंडचं सेरेनिटी, म्हणजे आपण म्हणू की सात्विक मन, हे सगळं तुमच्या ब्युटीशी निगडीत आहे आणि त्याच्याने ब्युटी अधिक खुलून येते. आता खरं म्हणाल तर स्किन केअर हाचा विचार हा आयुर्वेदाने सिन्स फ्रॉम कन्सेप्शन केलेला आहे, म्हणजे जेव्हा गर्भधारणा होते तेव्हाच आयुर्वेदाने असं सांगून ठेवलेलं आहे की जर आपल्याला आपल्या बाळाची चांगली केस घनदाट पाहिजे किंवा स्किन छान पाहिजे, त्याचं वर्ण चांगलं पाहिजे, तर काही असे आहार सांगितले गेलेले आहेत जे दर महिन्याला घेतले जातात. म्हणजे आयुर्वेदाने तिथपासून आपल्याला सांगितलं की तुम्हाला जो डिझायर्ड इफेक्ट पाहिजे ना, तो तुम्ही मग तेव्हापासून सुरू करा, तुम्ही अशा गोष्टी करणं की आपलं बाळ ह्याच्यामध्ये सगळं चांगलंच, म्हणजे आम्ही म्हणतो की शस्त्रधातू म्हणजे सगळ्या चांगल्याच बॉडी टिश्यू उत्पन्न होणार. त्याच्यामध्ये एक सुवर्णप्राशन संस्कार लहान मुलांसाठी खास सांगितला जातो, जो जन्मल्याबरोबर लगेच करतात, म्हणजे त्याच्यामध्ये सोनं चाटवलं जातं आणि त्याचा उल्लेख कांतीकर आणि वर्ण म्हणजे आपलं तेजस्वी ओजस्वी कांती करण्यासाठी म्हणून सांगितलेला आहे.
आता रेडियंट स्किन आणि ब्युटी म्हणजे काय? तर आपली जेव्हा स्किन ही एकदम ग्लोई तेजस्वी असते, व्हायब्रंट दिसते आणि हेल्दी असते ती, त्याला आपण सौंदर्यता म्हणतो. जसं आपण मागेच बघितलं, इव्हन स्किन टोन असणं, स्किन चांगली मॉइश्चराइज म्हणजे वेल हायड्रेटेड असणं, नंतर ती सॉफ्ट, ती स्मूथ दिसली पण पाहिजे आणि त्याचा फील पण स्मूथ पाहिजे. नंतर त्याला एक प्रकारचा ग्लो असणं, ज्याला आपण म्हणतो ना आभा आहे, या चेहऱ्यावर कांती आहे, हा, तर तो नॅचरली असतो. आणि कुठल्याही प्रकारचं मग बर्निंग, इचिंग किंवा ज्याला म्हणतात जखडलं जाणं, स्ट्रेच, ते नसणं हे खरं तर एका निरोगी हेल्दी ब्युटिफिंग स्किनचं हे आहे. तर हे सगळं आपण आता बघत आहोत. स्किन टाईप्स आता आपण बघूया की स्किन टाईप्स काय आहेत. कारण आपण कुठलंही कॉस्मेटिक लावायचं झालं किंवा अगदी घरगुती जरी तुम्हाला काही लावायचं असेल ना, तर थोडीशी आपल्याला आयडिया पाहिजे की अरे आपली स्किन कुठल्या टाईपमध्ये बसते. तर चार प्रकारच्या मेन स्किन टाईप्स आहेत. एक आहे नॉर्मल, त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्शन हे एकदम रेडियंट कॉम्प्लेक्शन असतो, म्हणजे आपण म्हणतो ना की एकदम उठावदार तजेलदार त्वचा आहे. त्याच्यानंतर ड्राय स्किन असते, ती डल जरा दिसते, तिचं रफ कॉम्प्लेक्शन असतं. ऑइली जी त्वचा असते त्याच्यामध्ये ब्लॅक हेड्स, पिंपल्स किंवा डार्क धब्बे खूप पटकन येतात, पोर्स त्याचे मोठे असतात. आणि कॉम्बिनेशन स्किन जी असते ना त्याच्यामध्ये ब्लॅक हेड्स खूप असतात आणि ती शायनी दिसते. म्हणजे तुम्ही हा टी शेप बघता आहात या फोटोमध्ये, तर आपला कपाळ, नोज ब्रिज आणि साधारण तो एरिया हा ऑइली ऑइली दिसतो आणि बाकीचा भाग मग ड्राय असतो, तर त्याला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात. अजून दोन प्रकार याच्यामध्ये पाडले जातात फर्दर स्किनचे, म्हणजे एक सेन्सिटिव्ह स्किन. सो आम्ही म्हणतो की प्रकृती वाईज हे थोडं स्किन आहे, म्हणजे जे पित्त प्रकृतीची लोक असतात ना त्यांची स्किन ही एकदम सेन्सिटिव्ह असते, मग त्याच्यामध्ये तुम्हाला रेडनेस, इचिंग किंवा जळजळ हे खूप कॉमनली दिसू लागतं. सेकंड आपली ड्राय स्किन, ती परत तीन ह्याच्यामध्ये विभागली गेली आहे की माइल्ड ड्राय आहे का, व्हेरी ड्राय स्किन आहे का, एक्स्ट्रीमली ड्राय स्किन आहे, बरोबर. सो ह्याच्यासाठी आपल्याला हे सगळं विचार घ्यावा लागतो, मग आपण प्रोडक्ट ठरवू शकतो. आता सगळ्यात मोठं म्हणजे स्किन कधी खराब होतं, तर एजिंगची लक्षणं, त्याच्यामध्ये ही आपण लक्षणं आपल्या समोर दिसतात की क्रोज फिट, म्हणजे डोळ्यांच्या बाजूला साधारण इथे आपल्याला रिंकल्स यायला लागतात, चेहऱ्यावर रिंकल्स येतात, स्किन खूप ही रुक्ष ड्राय व्हायला लागते, नंतर स्किन ओढल्यासारखी व्हायला लागते, एज स्पॉट डेव्हलप होतात, पोर्स मोठी होतात, ही सगळी एजिंगची लक्षणं आहेत. आता या सगळ्या गोष्टींना आता आपण बघाल तर आपण आपल्याला दिसतं की आपली स्किन फास्ट एजिंग मध्ये चालली, म्हणजे आपलं वय जरी 20 असलं ना तरी आपली स्किन आणि बाहेरचं हे सगळं अपिअरन्स 30 दिसायला लागतो. याचा अर्थ आपण फास्ट एजिंग प्रोसेस कडे चाललो आहोत. मग त्याच्यात फॅक्टर कुठले आहेत की आपल्याला फास्ट एजिंग कडे घेऊन जात आहेत, तर काही इंटरनल फॅक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल आहे, नंतर आपली हेरिडिटरी, म्हणजे आपले जेनेटिक मेकअप म्हणा किंवा आपलं वय, नंतर स्ट्रेस लेवल खूप मोठ्या प्रमाणात काम करतं आपल्या स्किनवर, झोप नसणं, पुरेशी झोप नसतं, इराटिक फूड हॅबिट्स, म्हणजे यु नो टाइम जरी झालाय तरी आपण न जेवणं, आणि बऱ्याचदा भारतीय स्त्रिया हे करतात, कामं करत राहायची, जेवायचं नाही टाइमवर, आणि हार्मोनल इम्बॅलन्स तर आपल्या सगळ्या स्त्रियांना माहितीच आहे. हे इंटरनल फॅक्टर्स आहेत. तसंच एक्स्टर्नल मध्ये मग आपलं सूर्याशी एक्सपोजर आहे किंवा मग क्लायमॅटिक कंडिशन्स, एक्स्ट्रीम वाढलेलं पोल्युशन आणि एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स, याचा सगळा आपल्या स्किनवर खूप वाईटरित्या परिणाम होत चाललेला आहे. आता आपण साधारण एक कॉमन स्किन आणि हेअर प्रॉब्लेम्स बघूया, म्हणजे तुम्हाला एक पिक्चर बघून लक्षात येईल, आपल्याला रिलेट करू शकतो, ओके म्हणजे हे आहे असं. हे झांतोमा जे बघताय ते डोळ्याच्या आजूबाजूला जे जमा होतं ना त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात. सो ज्यांना एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल असतं त्यांना हे स्किनचा तुम्हाला प्रॉब्लेम दिसणार. हायपर पिगमेंटेशन म्हणजे ज्यांचे मेलानिन पिगमेंट जास्त असतात ज्यांच्या ह्याच्यामध्ये, त्यांना हे असं एक्स्ट्रा डॉट्स किंवा हे तांबूस डॉट्स आपल्या शरीरावर दिसतात. हा हे जे हेअर थिनिंग आपल्याला दिसते तो टिपिकल फिमेल रिलेटेड बाल्डनेस आहे, म्हणजे थोडं असं वय झालं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागलं की ह्या प्रकारचं आपल्याला हेअर थिनिंग दिसायला लागतं किंवा केस गळायला सुरुवात होते. हा खालचा पिक्चर आपल्याला दिसतंय की हिरसुटीजम, म्हणजे दाढी मिशा आल्यासारखं आपल्याला चेहऱ्यावर लव जास्त येते, ते साधारण पीसीओडी पीसीओएसच्या पेशंटमध्ये खूप कॉमन आहे. स्किन डिस्कलरेशन मध्ये मेलाझमा आपण हा वरती बघतो आहे. सो हे प्रेग्नन्सीमध्ये येणारी गोष्ट आहे, बऱ्याचदा ती 3 निघून जाते डिलिव्हरी नंतर, पण काही काही वेळेस ती थोड्या दिवस जास्तच चालली किंवा काही कारणांमुळे झाली तर मात्र त्याला ट्रीट करावं लागतं. हायपोपिगमेंटेशन आपण इथे खाली बघतोय, ते बऱ्याचदा फंगल इन्फेक्शनमुळे पण येतं किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे पण येतं. हे ऍक्नेस बघा, हे पाठीवर पण येतात, कधी चेहऱ्यावर येतात, हे कम्प्लिटली मग डँड्रफमुळे आले का, तुम्हाला पीसीओडी पीसीओस आहे म्हणून तुम्हाला हे असे मोठे मोठे ऍक्नेस आहेत, किंवा काय डायटरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हे सगळं स्किन खराब होते. हे खाली आपण बघतो आहोत की फंगल इन्फेक्शन दिसते आपल्याला स्किनवरचं, नंतर हे स्ट्रेच मार्क्स आहेत इथे बाजूला, तुम्हाला लिप्सच्या बाजूला स्टोमॅटायटिस, म्हणजे हे पण व्हिटॅमिन डेफिशियन्सी अॅनिमियाचं लक्षण आहे. इथे खाली आपण काळपट पडलेली तांबरूस झालेली मान बघतो आहोत, ती ओबेसिटी किंवा डायबिटीसचे पेशंट ह्याच्यामध्ये आपल्याला खूप कॉमन दिसते, आणि त्याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हली काहीतरी करावं लागतं. हे ब्लॅक हेड्स आपण बघतोय,
नंतर हे विटामिन डेफिशियंसी सिंड्रोम आहेत, म्हणजे आपण पायावरचे काळे डाग जे बघतोय ना हातापायावर किंवा जॉईंट वर कुठेही असं काळसरपणा आला तर समजायचं काहीतरी डेफिशियन्सी आहे. मग ती विटामिन बी12 आहे किंवा ए आहे, हे जे दिसतंय ना फणसासारखे आपल्याला काटे काटे स्किनवर, ते साधारण विटामिन ए ची डेफिशियन्सी दर्शवतं. नंतर आपली नख म्हणजे त्याच्यामध्ये भेगा पडणं किंवा ब्रिटल नेल्स, हे साधारण डेफिशियन्सीचं लक्षण आहे. आता आपण कॉस्मेटिकचा वर्ल्ड वाईड चेंज होत असलेला ट्रेंड एक बघूया. नजर टाकली तर आपल्याला कळेल की पूर्वी कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये सगळं केमिकल बूम होतं, आता बघाल तर सगळे गो ग्रीन गो नॅचरल कडे चाललेले आहेत. म्हणजे वर्ल्ड वाईड पण मोठे मोठे ब्रँड हर्बल कॉस्मेटिक्स किंवा हर्बल इंडस्ट्रीज मध्ये आता यायला लागलेले आहेत. मग हे सिंथेटिक वर्सेस नॅचरल म्हणजे काय, आपण का चूज करायचं, आपण केमिकल का कमी करायला पाहिजे? तर पहिल्यांदा काय व्हायचं की एक सर्टन अफोर्डेबल क्लास होता ना, त्यालाच ही कॉस्मेटिक प्रोडक्ट घेता यायची, किंवा काही काही त्याचं फंक्शनल युज व्हायचं, नंतर सर्टन एज ग्रुप किंवा सर्टन प्रोफेशनल लोकच हे वापरायचे. आणि तेव्हा आपल्याला एवढं एक्सपोजर नव्हतं ऍडव्हर्टायझिंग वगैरे, त्याच्यामुळे तेवढा खप नसायचा, कमी लोक वापरायची कॉस्मेटिक्स. आता करंट सिनेरिओ काय आहे, तर कॉस्मेटिक्स आता आपल्याला बरेच अफोर्डेबल रेटमध्ये मिळायला लागलेत. म्हणजे अगदी फॉरेन ब्रँड जरी असला तरी मिडल क्लास माणसाला सहज परवडतं, पण त्याच्याबरोबर चीप आणि डुप्लिकेट कॉस्मेट्युटिकल्सचा बरंच म्हणजे कॉस्मेटिक्सचा आता मार्केट वाढलेला आहे, जे रस्त्यावर आपल्याला मिळतात. नंतर डेली यूज वाढलेला आपल्या कॉस्मेटिकचा, आपण सहजपणे कॉस्मेटिक बरेच कॉस्मेटिक डेली यूज मध्ये वापरत असतो. नंतर आपल्याला आता एक्सपोजर वाढलेला आहे ऍडव्हर्टाईज मधून आणि सगळीकडून लर्निंग ऑफर्स असतात आपल्याला. आणि मेन कन्सर्न करण्याचा ग्रुप म्हणजे आता लहान लहान मुलं मुली आता हे कॉस्मेटिक्स वापरायला लागले आहेत. आपण हे घरात सगळं बघतोच, म्हणून आता आपल्याला गरज पडली की आपण कॉस्मेटिक कसं चूज करावं. आणि सगळ्यात माहिती आहे तुम्हाला, स्किन हा सगळ्यात मोठा लार्जेस्ट आपला ऑर्गन आहे आणि तो स्किन आपला बॅरियर म्हणून म्हणजे एक अडथळा निर्माण करतो बाहेरच्या जगात. प्लीज सर्वांनी माईक बंद करा प्लीज, आपल्या वक्त्यांचं ऐकायला यायला पाहिजे आपल्याला. ओके डॉक्टर बोला तुम्ही. हा तर स्किन हे मुख्य बॅरियर आहे, त्याच्यामुळे ते सहजासहजी बाहेरच्या टॉक्सिन्सला आत येऊ देत नाही, म्हणून आपल्याला खरं तर स्किनची काळजी घ्यायला पाहिजे आणि म्हणून आपण असे हार्मफुल कॉस्मेटिक्स पासून दूर राहायला लागेल. आता हार्मफुल कॉस्मेटिक साधारण काही नावं डिक्लेअर केली गेलेली आहेत इंडस्ट्रीकडून, पण त्याचे आपण साईड इफेक्ट बघाल तर एक साधारण नजर टाकूया की त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होऊ शकते किंवा स्किन अलर्जी होतात, काही कार्सिनोजन्स आहेत त्याच्यामुळे मग कॅन्सर सारखे भयावह आजार होतात, रिप्रोडक्टिव्हचे बरेच प्रॉब्लेम होतात, बर्थ डिफेक्ट्स होतात, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि आपण बघतोच आजकाल तुम्ही शॅम्पूच्या वगैरे ऍड पण बघत असाल की पॅराबिन फ्री, SLS फ्री, सल्फेट फ्री शॅम्पू, तर हेच आहे की आपण आता परत हर्बल कॉस्मेटिक्स कडे चाललो आहोत आणि आपल्याला आता केमिकल कॉस्मेटिक्स थोडेसे अवॉइड करायचे आहेत. आता आपण एक नजर टाकूया की कॉस्मेट्युटिकल्स ही एक न्यू कॅटेगरी आहे. ह्याच्यामध्ये काय करतात की कॉस्मेटिक्स आणि फार्मास्युटिकल्स म्हणजे काही औषधं यांचा संगम झालेला आहे आणि ती आपल्या स्किनसाठी म्हणजे हेल्थ आरोग्य मेंटेन करण्यासाठी आणि स्किनचं सौंदर्य करण्यासाठी वापरली जातात. आणि ह्याचं अँटी एजिंग मार्केट आता टॉपवर आहे, पण हे लावण्यासाठी वापरले जातात. दुसरा जो प्रकार आहे तो न्यूट्री कॉस्मेटिक्स आहे, हा लेटेस्ट ट्रेंड आहे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल कॉस्मेटिक्स म्हणजे आपल्या शरीराचं पोषण करून आपल्या सौंदर्य राखणारी कॉस्मेटिक्स आता डेव्हलप झालेली आहेत. त्याच्यामध्ये मग आपल्या सप्लिमेंट दिली जातात न्यूट्रिशन, जी आपली स्किन किंवा नख आणि केसांना जास्त पोषण देतात आणि ब्युटिफाईंग करतात त्यांना. मग त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायटोन्युट्रियंट्स किंवा अदर नॅचरल सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आता आयुर्वेदिक प्रोडक्टची मग राईज काय, आयुर्वेदिक कुठे बसतात, आयुर्वेद काय करणार? तर आयुर्वेद तुम्हाला एजलेस स्किन म्हणजे तुमची स्किनची जी एजिंग आहे ते थांबवू शकतं, नंतर आपल्या स्किनचा टोन इन्क्रीज करतं, स्मूथ करतं, नंतर आपली मॉइश्चरायझिंग लेवल वाढवतं आयुर्वेदिक हर्ब्समुळे, आपल्या स्किनला ते सर्वांगाने प्रोटेक्ट करतं आणि स्किनची स्ट्रक्चर म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सेल्युलर लेवलला जाऊन ते काम करणारे घटक आहेत आणि ते डायरेक्ट स्किनवर जर लावले ना तर खूप पटकन ऍब्सॉर्ब होतात आणि डीपेस्ट लेअर पर्यंत जाऊन काम करतात. म्हणून आयुर्वेदिक कॉस्मेटिक्स थोडी जास्त चांगल्या प्रकारे काम करतात असं आमचं मत आहे, कारण आम्ही ते बघतो रोजच्या रोजात. आयुर्वेदामध्ये कुठली प्रोडक्ट सांगितलेली आहेत, तर आयुर्वेदाने साधारण ना रसायन किंवा अँटी इचिंग किंवा अँटी स्किन डिझीज अशी प्रोडक्ट सांगितलेली आहेत, ब्लड प्युरिफायर आहेत आणि व्यवस्थापन म्हणजे आपली एजिंग प्रोसेस कसंही करून कमी करणारी औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलीत आणि ऑफकोर्स वर्ण्य म्हणजे आपल्याला फेअर स्किन देणारी प्रोडक्ट सांगितली गेलेली आहे. आता आपण साधारण एक आजारांकडे एक लक्ष देऊया की थायरॉइड जर असेल आपल्याला, डायबिटीस असेल, एनिमिया, PCOD, नंतर डँड्रफ असेल, स्ट्रेस, हाय कोलेस्ट्रॉल किंवा कुठली फंगल इन्फेक्शन आणि या प्रकारच्या जर व्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल ना, तर स्किन डेफिनेटली आपली निरोगी राहत नाही, ती निस्तेज आणि तुम्हाला खराबच दिसणार. मग नॅचरल ब्युटी एनहान्सर्स म्हणजे काय, तर आपण त्याची थोडक्यात लिस्ट बघूया.
तर मिल्क प्रोडक्ट मध्ये आपण दूध, तूप, ताक, लोणी, पंचामृत या सगळ्याचा वापर करू शकतो. तेलांमध्ये मग आहे तीळ, राईचं तेल, एरंड, ऑलिव्ह, बदाम, कोकोनट ऑइल, नंतर खूपशी आयुर्वेदिक मेडिकेटल ऑइल्स आणि इसेन्शियल ऑइल्स याचा वापर होतो. ग्रेन्स मध्ये मग आपण राईस आहे, जव आहे, बार्ली, मूग, मसूर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बेसन आपण वापरतोच. षष्ठी साली म्हणजे हा एक केरळमध्ये जास्त करून येणारा भात आहे, नवरा राईस, तो खूप प्रमाणात स्किन म्हणजे ब्युटिफिकेशन साठी वापरला जातो. नंतर फळांमध्ये आपण बघतो की द्राक्षा, मनुका, दाडिंब, आवळा, पपई, लेमन, बनाना या प्रकारची विविध फळं कॉम्बिनेशन मध्ये वापरता येतात. नंतर सगळ्यांना माहिती असलेली मुलतानी मिट्टी आहे, मध आहे आणि सटन जी आपल्याला ट्रेडिशनली माहिती असतात की औषधं पण आपल्याला माहितीच आहे. तर आता आपल्या समोर जी स्लाइड आहे त्याच्यात काय सांगताय तर खा तूप आणि येईल रूप ही ऍक्च्युली वाक्प्रचार आहे पण हे खरोखर तंतोतंत सत्य आहे. म्हणजे जर आपल्या जेवणात जर गाईच्या तुपाचा वापर असेल तर आपली स्किन ही नेहमी स्ट्रेंथ त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असणार, त्याच्यानंतर ती ब्युटिफाईंग म्हणजे लस्ट्रसच दिसणार आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते बोनची स्ट्रेंथ पण वाढवतो. तूप नंतर आपल्याला जे न्यूट्री कॉस्मेटिक आपण बघितलं की पोषणातून शरीर सौंदर्यवर्धन, तर एक आपल्याला माहिती आहे प्रोडक्ट हळद. आपण म्हणतो की पी हळद आणि हो गोरी, पण हे पण अगदी तंतोतंत खरं आहे की जे लोक हळद पितात त्यांची स्किन कधीच काळवंडण्याची किंवा त्यांना कधीच बाकीचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता नाही, कारण हळद ही एक ब्लडवर म्हणजे रक्तावर काम करणारी रक्त प्रसाधन औषध आहे. आणि रिच्युअल्स मध्ये पण आपण बघत आलो आहोत की हळदीचा समारंभ वगैरे हे सगळं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगते की आंबा हळद किंवा कस्तुरी मंजल नावाची म्हणून एक हळद आहे. आपली रोजची वापरातली हळद तर आपण वापरतोच ब्युटी प्रॉडक्ट मध्ये, पण साऊथला कस्तुरी मंजल म्हणून ती खूप फेमस आहे आणि तिचा अतिशय वापर केला जातो या सगळ्या ब्युटी प्रॉडक्ट मध्ये. त्याच्यामध्ये तुमच्या ऍक्नेज जाऊ शकतात, नॉर्मल टू ड्राय स्किन वरती चालते, टॅनिंग, पिगमेंटेशन या सगळ्यावर त्याचं कॉम्बिनेशन जर आपण परफेक्ट केलं ना तर ते चांगलं काम करते. ह्याच्यामुळे अनवॉन्टेड हेअर ग्रोथ पण जाते, कमी होतात. आपण साधारणतः हळदीच्या रेसिपीकडे जाऊया. हळदीच्या रेसिपी मध्ये काय आता हळद सिद्ध दूध कसं बनवायचं, बनवायचं तर आहे पण मग ते कसं बनवायचं, तर एक कप दुधामध्ये, हा बोला मॅडम, एक कप दूध असेल तर एक कप पाणी घालायचं, अर्धा चमचा हळद घाला आणि ते उकळवा, एक कप ठेवा. ह्याला म्हणतात आपण हळदीचं सिद्ध दूध आणि आपण हे जर पिलं तर आपलं स्किन चांगलीच राहणार. मग खाली आपण काही कॉम्बिनेशन दिलेली आहे, हळद, बेसन, मलाई, नंतर बदामचं तेल आणि हनी, असा जर आपण पॅक केला तर तो स्किन ग्लो करतो. हळद आणि जर ताकाचं कॉम्बिनेशन करून आपण चेहऱ्याला लावलं तर आपले एजिंग म्हणजे डार्क सर्कल्स कमी होतीलच पण फाईन लाईन पण कमी व्हायला मदत होते. हळद आणि ऊसाचं रस हे जर आपण लावलं तर आपल्या रिंकल्स कमी व्हायला मदत होणार. हळद आहे रक्तचंदन, मुगाचं पीठ, परत दूध हे जर आपण लावलं तर आपले ऍक्नेज आणि स्पॉट्स कमी व्हायला मदत होते. परत हळद आणि साधारणपणे मग तो षष्ठी साली तांदूळ असो किंवा आपल्या घरचा साधारण तांदळाची पिठी असो, त्याच्यामध्ये जर आपण दूध घालून तो फेस पॅक म्हणून जर अप्लाय केला तर आपल्या रिंकल्स कमी होतात आणि स्किन ब्राईटन होण्याला मदत होते. एक आता आपण बघतोय की आवळा ह्याला श्रेष्ठ रसायन म्हणतात, म्हणजे आयुर्वेद त्याला माता म्हणतं, माता म्हणजे आई. त्याच्यामुळे आवळा हे असा एक पदार्थ आहे की तो कुणाला कधीच काही प्रॉब्लेम करू शकत नाही. अँटी एजिंग म्हणून खूप छान काम करतो, तो अँटी ऑक्सिडंट आहे आणि रिच इन व्हिटॅमिन सी आहे आणि तो आपल्या शरीराची कांती वाढवू शकतो, आपलं आयुष्य प्रोलॉंग करू शकतो, डँड्रफ प्रोटेक्ट करू शकतो. हेअर लॉस मध्ये जर म्हणजे हेअर थिनिंग वगैरे असेल तर म्हणून आम्ही सांगतो की जबरदस्तीने आवळा खा, कुठल्याही फॉर्म मध्ये खा पण खा. आणि हे कोलॅजिन बायोसिंथेसिस मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे काम करतो. तर असं हे वंडर ड्रग आवळा हे त्रिफळामध्ये पण आहे. त्रिफळा तर तुम्हाला माहिती आहे, तीन औषधांचा संगम आहे, हरडा, बेहडा, आवळा. तर साधारण जर आपण त्रिफळा जर घेत असू रोज एक चमचा निदान रात्री झोपताना बेड टाइम, तर आपण म्हणतो की आपली सिस्टीम क्लीन राहते, सगळे टॉक्सिन्स बाहेर निघून जातात, ते परत ऍब्सॉर्ब नाही होत आणि स्किन आपली रेडियंट दिसायला लागतं. आता दुसरं आपण पॅक जर बात केली तर आपण त्रिफळा आणि जर दही हे जर केसांना लावलं ना तर आपली स्किन एकदम केस जे आहेत एकदम शायनी आणि सॉफ्ट होऊन जातात. म्हणजे हे नॅचरल कंडिशनर आहे आणि अँटी डँड्रफ म्हणून पण काम करतो. त्रिफळाच्या काढ्याने जर आपण जर वारंवार आपला फेस वॉश केला, म्हणजे एखाद्याला खूप ऑइली स्किन आहे किंवा खूप मुरम फोड्या चेहऱ्यावर आहे, तर जरूर त्यांनी दिवसातून दोनदा त्रिफळाच्या काढ्याने स्किन वॉश करावी. तुम्हाला लगेच 7 दिवसात रिझल्ट दिसतो की ऍक्नेज कमी होत आहे. तसंच जर आपण त्रिफळा काढ्या आणि हनी जर हे एम्प्टी स्टमक घेतलं सकाळच्या वेळेत तर आपले फॅट बस्ट व्हायला, म्हणजे ओबेसिटी मध्ये हे चांगलं औषध आहे. आणि हेच जर तुम्ही त्रिफळा चूर्ण आणि हनी एक्सफोलिएशन म्हणून म्हणजे स्क्रब म्हणून जर चेहऱ्याला वापरलात तर आपली स्किनची शेड एक शेड लाइटर होते. आपल्याला केशराचे तर सगळ्यांना गुणधर्म माहित आहेत, तर स्किनसाठी केशर हे सगळ्यात बेस्ट आहे.
तर आपण त्याच्या याच्यावर जाऊया, इन्ग्रेडियंट्स वर. सॅफ्रन मिल्क म्हणजे जर केशराचं दूध आपण चेहऱ्यावर किंवा मानेवर लावलं तर आपली स्किन अजून एक टोन लाइटर होऊ शकते. नंतर केशराचे 2-3 स्ट्रँड हे आपण जर दुधामध्ये ठेवले आणि नंतर त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये 1 चमचा चंदन जर मिक्स केला आणि ती जर पेस्ट लावली तर आपली स्किन ही नक्कीच त्याचा वर्ण सुधारतो आणि स्किन सॉफ्ट होतो. तसं सॅफ्रन मिल्क जसं आपण हळदीचं दूध बनवलं ना तसं सॅफ्रन मिल्क बनवण्याची पण पद्धत आहे. सेम करायचं, 1-2 केशराच्या कांड्या घ्यायच्या, 1 कप दूध टाकायचं, 1 कप पाणी घालायचं, उकळवायचं, दूध शिल्लक ठेवायचं आणि घेताना त्याच्यात जर तुम्ही खडीसाखर आणि थोडीशी वेलची घालून घेतली तर हे पण चेहऱ्याचं ब्युटिफिकेशन करण्यासाठी अतिशय उत्तम गोष्ट आहे. कदाचित आपल्याला मग बाहेर कॉस्मेटिकची गरज नाही पडेल. आणि जे अंडरवेट गर्ल्स आहेत म्हणजे अगदीच आपण स्किनी म्हणतो की काही अंगाची काडी आहे, त्यांना जर आपण हे दूध दिलं तर व्यवस्थित अंग भरायला लागतं. नंतर केशरचं दूध आणि लोणी म्हणजे आपण फ्रेशली प्रिपेअर काढलेलं लोणी, हा बाहेरचं बटर नाही, हे जर आपण स्किनला लावलं तर तुम्ही बघाल स्किन इतकी ग्लो होते आणि फेअरर लुक येतो. नंतर केशरामध्ये जर आपण अलोवेरा जेल मिक्स केली आणि रोज वॉटर घातलं तर त्याचा कुलिंग इफेक्ट, डिटॅन इफेक्ट पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळतो. आयुर्वेदामध्ये तर कुंकुमादी तेल हा प्रकार आहेच, खूप मोठ्या मोठ्या कंपनी ते बनवतात. त्याचे 1-2 थेंब जरी आपण जर डार्क सर्कल्स म्हणजे डोळ्यांच्या खालच्या सर्कलसाठी रोज रात्री लावलात आणि थोडा मसाज केलात तरी डार्क सर्कल्स निघून जातील. दह्याचं पण तेच आहे खरं, हे आपल्या किचनमध्ये मिळणाऱ्या गोष्टी आहेत, दही आणि बटर मिल्क, पण तरी त्याचा स्किनवर क्लिन्झिंग इफेक्ट, स्किन सॉफ्टनिंग इफेक्ट, मॉइश्चरायझिंग इफेक्ट हा खूप चांगला आहे. जर हे केसांना आपण वापरलं म्हणजे जर आपण ताकानी आंबट ताकानी जर केस धुतले तर डँड्रफ निघायला मदत होते, केस खूप स्मूथ होतात. म्हणजे ज्यांचे फ्रीजी आणि खूप ड्राय रुक्ष केस असतात ना त्यांना ह्याचा रिझल्ट खूप छान येतो. म्हणजे आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो आम्ही तक्रधारा करतो, जशी शिरोधारा करतात तसं तक्रधारा केली जाते, केसांवर टाकली जाते किंवा आपण त्याच्यामुळे मग केसांचं ब्युटिफिकेशन म्हणजे हेअर ब्युटिफिकेशन साठी हे खूप चांगलं उपयोगी आहे. मिल्क आपण दूध बघतो तर दूध हे एक चांगलं टोनर आहे, मग ते गाईचं असो किंवा अजा दुग्ध म्हणजे बकरीचं दुधाला आयुर्वेदाने खूप चांगलं महत्व दिलेलं आहे. आणि फेसपॅक जे आपण बरेचसे बनवतो ना त्याचं बेस म्हणून पण त्याचा चांगला उपयोग होतो. आणि एखाद्या काही विशिष्ट औषधं आहेत म्हणजे जसं आपण बघितलं हळद आहे, चंदन आहे, केशर आहे आणि मंजिष्ठ आहे, हे जर आपण दुधाबरोबर कॉम्बिनेशन केलं तरच त्याच्यातले सगळे गुणधर्म त्याच्यात उतरतात, नाहीतर पाण्याबरोबर ते गुणधर्म वेस्ट होतात. म्हणून हे एक चांगला बेस आहे. लोणी पण आपण मागे बघितलं की लोणी बटर कसं काम करतं, इट्स अ बेस्ट मॉइश्चरायझर क्रीम आहे, आपल्या नॅचरल मॉइश्चरायझर आपण म्हणू. चेहऱ्यावरचे वांग काढू शकतं, काळपटपणा काढू शकतं, लहान मुलांना हे चालतं, स्किन आपली एकदम बेबी सॉफ्ट होऊन जाते. नंतर जर डोळ्यांना बर्निंग असेल किंवा इरिटेशन असेल तर आपण लोण्याचा गोळा थोडासा जर डोळ्यांवर ठेवला तरी आपल्याला एक छानपैकी थंडावा मिळतो. आणि विशेष म्हणजे आपण त्याला बघतो की जर ते म्हशीचं लोणी असेल तर ज्याला अंडर डेव्हलप ब्रेस्ट आपण म्हणतो की समजा एखाद्या स्त्रीला आपलं थोडंसं एनलार्जमेंट करायची आहे किंवा ब्रेस्ट फर्मनेस किंवा फुलनेस हवा असेल तर ह्याचा रेग्युलर मसाज केला जातो. पंचामृत आपण तर तुम्हाला माहिती आहे पंच अमृतच आहे ते, त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर पडतं. ह्याचा पण रोज जर नित्य सेवन केलं म्हणजे अगदी तुम्ही रोज 1 चमचा जरी पंचामृत खाल्लं तरी तुम्ही 3 महिन्यांनी बघा तुमची स्किन किती रेडियंट आणि ग्लोई होऊन जाते, म्हणजे एक तजेलता एक कांती वाढते. रोज वॉटर सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया. डार्क सर्कलसाठी बेससाठी आपण हे वापरतो. एक्सप्रेस कूलंट आहे, उपटनमध्ये हे वापरलं जातं. तिळाचं आपल्याला माहिती आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर मी फक्त ऍडिशन करू इच्छिते की तिळ तेल बेस असतो आपल्या सगळ्या आयुर्वेदिक तेलांचा, कारण त्याची ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी आणि स्किन मध्ये डीप पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी खूप चांगली आहे, म्हणून तिळ वापरले जातात. आणि ऑइल पुलिंग जे आपण आता कोरोनात शिकलो ना की तोंडात तेल घ्यायचं आणि 1 चमचा किंवा 2 चमचा तेल धरून ठेवायचं, त्याच्यामुळे मध्ये आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढायला मदत होते. आणि विशेषतः जे तोंडात तंबाखू धरून असतात किंवा मशेरी धरून बसतात, मी तर म्हणेन त्यांना हे करायलाच पाहिजे, कारण आपल्या ओरल हेल्थ साठी तिळाचं तेल हे खूप चांगलं आहे. सो हे धरून ठेवायचं 5 मिनिटं आणि नंतर फेकून द्यायचं. नंतर व्हर्जिन कोकोनट ऑइल आपण बघतो की आता हे खूपच वाढलेलं आहे, आपण बघतो की ह्याचं मार्केट वाढलेलं आहे. साऊथ इंडियामध्ये ह्याचं खूपच मोठा प्रस्थ आहे, म्हणजे लहान बाळांना हे खूप मोठ्या प्रमाणात वापरतात आणि त्याला तिथे वेंडा वेलिट चिनाई म्हणतात. त्यांनी ते ट्रेडिशनल पद्धतीने बनवलेलं असतं पण त्याचा स्किनवरचा इफेक्ट अतिशय सुंदर आहे. म्हणजे एखादी अनुभवून बघावा की साधं कोकोनट ऑइल आणि हे प्रेस्ड कोकोनट ऑइल, कोल्ड प्रेस किंवा हॉट प्रेस कोकोनट ऑइल, ते तुमची स्किन अतिशय बेबी सॉफ्ट, सुंदर, मॉइश्चरायझर वाली आणि ग्लो वाली बनवू शकतो. तसंच आपल्याला कोकोनट मिल्क किंवा कोकोनट वॉटर पण ऍज अ टोनर म्हणून जर आपण फेसवर स्प्रे केलात ना तर ते आपलं कॉम्प्लेक्शन एनहान्सर म्हणून काम करतं किंवा डिटॅन करतं. कोरफड सगळ्यांना माहिती आहे, आपण घरात कोरफड लावतो चेहऱ्यावर,
चंदन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अँटी एजिंग आहे, रिफ्रेशिंग अरोमा त्याचा मन पण प्रसन्न करतं आणि तो प्रसन्न मनातच आपल्या चेहऱ्यावर प्रतिबिंब तर उमटणारच आहे. तर त्याचे आपण फक्त पॅक बघूया की चंदन आहे, मुलतानी मिट्टी आणि थोडस दूध किंवा कोकोनट मिल्क याचा जर आपण पॅक बनवला तर स्किन ही चांगली ग्लो होते आणि फेअरर लुक येणार. तसं चंदन हळद आणि जर समजा थोडीशी आपण तांदळाची पिठी आणि रोज वॉटर वापरलं तर हा बेस्ट स्क्रब म्हणून काम करतो. हनी पण सेम आहे, हनी पण आपण वापरू शकतो. आता आपण ऍक्च्युली एवढे सगळे प्रोडक्ट बघतोय हे नॅचरल आहे, तरी मी तुम्हाला एक थोडस वॉर्निंग देऊ इच्छिते की सगळ्यांच्या स्किनला सगळं सूट होत नाही, त्याच्यामुळे आपण आपली स्किन टोन किंवा आपली प्रकृती बघूनच या गोष्टी करायच्या असतात, दोघे आयुर्वेदिक असतील तरी. कारण मध लावल्याने पण बऱ्याच लोकांना इरिटेशन झालेलं आपण पाहिलेलं आहे. तर मधाचे आपण हा हे बघूया. आपण खूपच छान माहिती देतात मॅडम, खरंच धन्यवाद डॉक्टर. आणखीन तुम्ही इतक्या छान प्रमाणे आम्हाला इतके इकडे माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू मॅडम, थँक्यू. हेच आपलं रोजचं आपलं आहे, कॅरेट पपया वगैरे. तर फक्त मी फक्त एक शेवटची स्लाइड घेऊ का मॅडम की तुमच्यासाठी? हो निश्चित निश्चित. ह्याच्यामध्ये म्हणजे हे ग्रंथात सांगितलेल्या थोड्याशा टिप्स आहेत की जर आपण मसूर डाळीचं पीठ दुधात भिजवलं आणि त्याच्यामध्ये लावताना थोडंसं तूप घातलं आणि एक 7 ते 10 दिवस लावलं तर आपली स्किन ही नॅचरल ब्लीच म्हणजे होतं त्याचं आणि स्किन खूप छान दिसायला लागते. तसंच संध्याकाळी जर कोणी राईचं तेल चेहऱ्याला लावलं जर सुटेबिलिटी असेल तरीही आपला चेहरा खूप असं म्हणतात की खूप खुलून येतो. तसंच जर रिंकल्स आपल्याला घालवायचे असतील, इन्स्टंट रिलीफ हवा असेल तर आपण आपल्याला एग व्हाईट आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही पावडर लोद्र किंवा चंदन जर लावलं आणि त्याचा पॅक लावला तर आपल्याला ह्या रिंकल्स फ्री आपल्याला स्किन मिळते. तसंच मी म्हणेन रोज 15 ते 20 मनुका म्हणजे आपण खाल्लंच पाहिजे कारण त्याच्यामध्ये आयर्न पण आहे आणि स्किन चांगलं करण्यासाठी हे खूप छान आहे. त्याच्यामुळे भिजवलेले मनुके जर आपण 15 ते 20 आपण आपल्या रोजच्या जेवणात ठेवले तर खूप चांगला उपयोग होतो. नंतर हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट तर सगळे आयुर्वेदिक डॉक्टर्स करतातच, ते आपल्याला माहितीच आहे. सो ह्या पण करून घ्याव्यात. आणि शेवटचं म्हणजे अगदी डूज अँड डोंट्स वर आपण जाऊया की काय स्किनसाठी खाऊ नये. तर सॉल्टी स्पायसी खाऊ नये, जास्त चहा कॉफी पिऊ नये, कमी पाणी पीत असाल तर जास्त पाणी प्या. नंतर ठराविक वयात म्हणजे ग्रोईंग एज मध्ये हिल्स घालू नका की आपल्या मुलांना घालायला देऊ नका, याच्यामुळे उंची खुंटण्याची शक्यता आहे. नंतर इरेग्युलर मेडिसिन खाऊ नका, थायरॉइडची वगैरे चीप कॉस्मेटिक्स वापरू नका. आणि बाकी मग रोजचा तेलाचा मसाज आहे, नंतर केसांचा ऑइल मसाज आहे, ऑइल पुलिंग आहे, किंवा नाकात तेल किंवा तूप घालणं आहे, हे आपण रेग्युलर जर केलं ना तर आपली स्किन नेहमी सुंदर राहणार आणि आपण त्याचं कॉम्प्लेक्शन नक्कीच वाढवू शकतो. थँक्यू मॅडम, मी थोडासा जास्त वेळ घेतला. नाही नाही, छान माहिती मिळाली तुमच्याकडनं डॉक्टर. थँक्यू सो मच. आपल्या आपण महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचे हॅलो आपण महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचे यशोगान करतो, त्यांच्या कठोर परिश्रमाला आमचा सलाम. पण अजूनही स्त्री ही खऱ्या अर्थाने सबला झाली आहे का? तिला जगण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत का? तिला किती युगे असे स्वातंत्र्य वाचून वंचित राहावे लागणार? ती खंबीर आहे पण अडकलेल्या बेड्या तिला मुक्तपणे उडू देत नाही. आता आपण आणखी अशाच एका कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. व्यवसायामध्ये महिलांचे प्रशिक्षण देणाऱ्या, त्यांना यशस्वी जीवन जगण्याचा कानमंत्र देणाऱ्या, स्वतःचे मधुरा इव नावाचे युट्यूब चॅनल असणाऱ्या प्रतिभावान अशा सौ मधुरा केसकर यांच्या मौलिक अनुभव आपण आता ऐकणार आहोत. तर महिला दिनाच्या औचित्याने या पुष्पात नवीन पुष्प महिला दिनाच्या औचित्याने ऐकूया मधुरा केसकर यांना. नमस्कार. स्वयंसिद्धाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना येणाऱ्या उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या मॅनेजमेंट टीमचं मी मनापासून आभार मानते की एवढ्या मोठ्या मंचावर मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. स्वयंसिद्धा मुळात हे नावच खूप सुंदर आहे. आपल्यापैकी कित्येक जणी आता आपण ज्यांना भेटलो त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे, किंबहुना या नावाचं सार्थक केलेलं आहे. आणि अशा कित्येक जणी आहेत की हे नाव सिद्ध करायचं किंवा ह्या पूर्ण प्रक्रियेत त्या आहेत किंवा त्याचा संघर्ष त्यांचा चालू आहे. तर या आंतरिक शक्तीची जी आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये जी एक आंतरिक शक्ती असते त्या
शक्तीची जाणीव असणं फार महत्वाचं आहे. तर आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते जी मला खूप प्रेरणादायी वाटते. ती गोष्ट अशी आहे की एका जंगलामध्ये एक सिंहिण असते आणि ती गरोदर असते. ती सिंहिण रोज काहीतरी आपलं हे करते, काय म्हणतात त्याला, शिकार करते आणि आपलं पोट भरत असते. मग एकदा एका शेळीच्या कळपावरती झडप घालते. आता शिकार करताना झटापटी होते, काहीतरी होतं आणि ती खूप गंभीररित्या जखमी होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती बाळंतीण होते आणि ती एका छाव्याला जन्म देते. ती इतकी जखमी झालेली असते सिंहिणी की ती तिथेच मृत्यूमुखी पडते आणि मग तो छावा बिचारा काय करणार. त्या शेळीचे कळप जसा पळत सुटतो तसं तो पण त्यांच्या मागे पळत सुटतो. खूपशे दिवस जातात तो त्या शेळीच्या कळपातच राहू लागतो, तिथेच वाढतो, त्यांच्यासारखंच तो गवत खातात, शेळ्या तर तसं गवत खातो. लांडगा आला की ते शेळ्या पळत सुटतात तर हाही पळत सुटतो आणि असं हे सगळं चालू असतं. काही दिवसानंतर त्या जंगलामध्ये एक सिंह येतो आणि तो सिंह या शेळीच्या कळपावर झडप घालणार असतो. तो असा विचार करतच असतो की तेवढ्यात त्याची दृष्टी या छाव्यावर पडते आणि त्याला कुतूहल, शेळीच्या कळपामध्ये हा सिंहाचा छावा हा काय करतोय. तो त्या छाव्याला पकडतो. पकडलं रे पकडलं तो छावा खूप घाबरतो. तो म्हणतो सोडवा, मला मला मारू नका, मी खूप गरीब आहे, मी लहान आहे, मला खूप भीती वाटते. त्याला इतकं तर घामच सुटतो त्या छाव्याला आणि हा सिंह कुतूहलाने बघतो की अरे हा सिंह आहे आणि हा असं काय करतोय. आणि तो काही सांग, सिंह त्याला सांगतो अरे तू असं का करतोय, तरी तो काय म्हणजे तो ऐकतच नाही कारण तो इतका घाबरलेला असतो. मग सिंह त्या छाव्याला पकडतो आणि तळ्यापाशी नेतो आणि तळ्यापाशी त्याला त्या त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि स्वतःचही प्रतिबिंब त्या तळ्यात बघतो आणि त्या छाव्याला म्हणतो अरे बघ तू सिंह आहे सिंह आणि मी सुद्धा सिंह आहे, तू शेळी नाही आहेस. डरकाई का डरकाई कर, दोरात गर्जना कर. आणि त्यावेळेस त्या छाव्याला त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो की अरे बापरे आपण तर शेळी नाहीच आहोत, आपण तर सिंह आहोत. आणि त्यावेळेस ते सिंह गर्जना करतो तर त्यावेळेस तो त्या शेळी ह्या ज्या फ्रेम मध्ये असतो ना, माइंड फ्रेम मधनं, तो बाहेर येतो आणि खऱ्या अर्थाने तो सिंह होतो. ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच मैत्रिणींनो की तुमची माझी किंवा आपल्यासारख्या असंख्य अजून स्त्रिया आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण शेळी आहोत, म्हणजेच आपण अबला आहोत, आपल्याला कोणाची तरी सपोर्टची गरज आहे, आपल्याला कोणाची तरी मदत पाहिजे, आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव होणं हेच खरा, हाच खरा सक्सेस आहे. आपल्या भारतीय इतिहासामध्ये अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या ज्यांना पूर्णपणे आपल्या या आंतरिक शक्तीची जाणीव होती. असे कितीतरी उदाहरणं आहेत, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, इंदिरा गांधी, या अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना पूर्णपणे आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव होती. त्यांनी समाजाचं वळण बदलण्यास पूर्ण प्रयत्न केले आणि समाजावर एक सुंदर ठसा सुद्धा उमटवला आणि आज इतके दशकं झाले तरी ते त्यांचं नाव अमर आहे. तर आपण जेव्हा म्हणतो विमेन एम्पॉवरमेंट, ओके, किंवा विमेन इक्वॉलिटी, ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस नव्हत्या. उलट त्यावेळेसची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. कित्येक रूढी परंपरा होत्या, सामाजिक स्थिती वेगळी होती. अशा ह्याच्यात सुद्धा त्या धैर्याने पुढे गेल्या तर तुम्ही कल्पना करा की काय त्यावेळेस त्यांची मनाची स्थिती असेल. आज जेव्हा मी कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या माध्यमातून लोकांशी भेटते तर नुसतं कॉर्पोरेटच नाही तर मी वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये जाऊन विमेन एम्पॉवरमेंट, नारी सशक्तीकरण ह्यावर सुद्धा सेशन्स घेते. तर त्यावेळेस बऱ्याचशा महिलांशी माझा संवाद होतो आणि प्रामुख्याने जेव्हा मी गृहिणींना भेटते तर त्यावेळेस मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की जेव्हा आपण एक सहजरित्या विचारतो ना की तुम्ही काय करता, तर त्यावेळेस त्या लोक, ते ज्या गृहिणी आहेत त्या खूप असं खंत असते त्यांना की आम्ही फक्त गृहिणी आहोत. तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि त्या त्या दिवसापासून मी ठरवलं की माझं जे कार्य आहे ते फक्त कॉर्पोरेट क्षेत्रात न मर्यादित ठेवता सामान्य
स्त्रीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणूनच मी मधुरा जीवा हे मराठी युट्यूबची स्थापना केली. आणि जेव्हा आता जेव्हा आपण म्हणतो की गृहिणी, तर हा खूप मोठा शब्द आहे बरं का. आज आपल्यासारख्या असंख्य स्त्रिया आपला घर संसार सांभाळत आहेत, सक्षमरित्या आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत, आपल्या मुलांचं संगोपन करतायत, त्यांच्यावर चांगले संस्कार करतायत. आणि म्हणूनच आज समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था ही टिकून आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो ना गृहिणी, त्यावेळेस तुम्ही मला सांगा, आपण स्त्रिया कित्येक गोष्टींचा त्याग करतो, कितीतरी गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, पण तरी सुद्धा आपण आपलं संसार किंवा आपलं कुटुंब ह्याला फर्स्ट प्रायोरिटी देतो. सगळं सोडून काहीतरी करणं हे खूप सोपं आहे, पण आपल्या कुटुंबाचं पूर्ण सांभाळ करून, कुटुंबाला सांभाळून आपण अजून काहीतरी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करतो, स्वतःचा उद्योग करतो, व्यवसाय करतो, नोकरी करतो, हीच खरी त्यातली ब्युटी आहे. आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी मला असं वाटतं मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्यांनी स्वतःला एकदा तरी वेल्डन असं म्हणावं आणि अभिमानाने सांगा की तुम्ही एक गृहिणी आहात. स्त्री कुठल्याही मोठ्या व्यावसायिक क्षेत्रात पुढे जरी गेली ना, तर मला एक गोष्ट जाणवते की ती मनाने आणि मानाने गृहिणीच असते. आणि त्यामुळे अभिमानाने सांगा गृहिणी हा माझा व्हिडिओ अवश्य बघा, त्यात पण मी माझे विचार मांडलेत. आता कॉर्पोरेटमध्ये जेव्हा आम्ही शिकवतो त्यावेळेस बरेचसे विषय असतात, टाइम मॅनेजमेंट, मल्टी टास्किंग, हाऊ टू हँडल रिलेशनशिप आणि असे बरेच गोष्टी असतात. पण मी नेहमी विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या संसारात शिकत असतो. वी आर व्हेरी गुड मॅनेजर्स, वी आर व्हेरी गुड लीडर्स आणि आपण हे सहजरित्या करत असतो. तर कधी स्वतःला या बाबतीत कमी समजू नका. आज आपण घरी आहोत, कुटुंब सांभाळतोय, म्हणून समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था ही टिकून आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं संघर्ष आपला चाललेला असतो, संसार म्हटलं की बऱ्या वाईट गोष्टी होतात, काहीतरी वाद तंटे असं काही काही चालूच असतं. पण होतं कसं ना, जसं जसं आपलं वय वाढत जातं, जसं आपण वयाची 35 ओलांडतो, 40 जायला लागतो, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं बॅगेज आपल्या मनावर येतं. म्हणजे कसं ओझं होतं, कधीतरी कोणाशी काहीतरी वाजलं असेल, हा असं म्हणाला, तो तसं म्हणाला, किंवा असा काहीतरी नेगेटिव्ह गोष्टी किंवा विचार किंवा आठवणी आपल्या मनात आपण खूप साठवून ठेवतो, त्याला भरपूर जागा आपल्या मनात देतो. थोडे दिवस चालतं, पण काही दिवसांनी ह्या नेगेटिव्ह गोष्टींचं जे काही ओझं आहे ना, त्याचं रूपांतर कुठल्या तरी आजारात होतं. सायकोसोमॅटिक डिझीजेस आपण त्याला म्हणतो. कोणाचा भीती वाढतो, कोणाला थायरॉइड होतो, कोणाला अजून काहीतरी होतं. मग मला एवढंच म्हणायचंय की आपण सगळेजण शारीरिक सौंदर्याकडे महत्व देतो, त्याला महत्व दिलं पाहिजे, पण आपल्या आंतरिक सौंदर्याला सुद्धा महत्व देणं तेवढंच महत्वाचं आहे. जेव्हा घरातली स्त्री तिचं मानसिक आरोग्य चांगलं राहणं हे घरातल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची तर जबाबदारी आहेच, पण मला एवढं वाटतं की ही प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे. कारण तुम्हीच बघा ना, आपण जेवढी स्वतःची काळजी घेऊ शकतो ना चांगली, तेवढं कोणीच घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती असतं कुठल्या विचाराने आपल्याला त्रास झाला, आपल्या शरीरात काय होतंय हे आपणच ठरवायचं आणि आपणच ती नीट काळजी घेऊ शकतो. तर मला असं वाटतं ह्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या मानसिक आरोग्याची खूप काळजी घेऊया. जे नेगेटिव्ह आहे ना ते सोडून देऊया. काही काही गोष्टी आपल्या मनाला लागलेल्या असतात, पण गेलं झालं, 10-10 झाली तरी लोक तेच उगाळत बसतात, असं झालं तसं झालं, तर ते सगळं सोडून देऊया. कारण त्यातनं आपल्या शरीराला इजा होणार आहे. आणि सकारात्मक गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह विचार ह्या जास्तीत जास्ती आत्मसात करायला आपण प्रयत्न करूया. आणि मी तुम्हाला एक ट्रेनर, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून सांगते की जेवढी तुमची पॉझिटिव्हिटी जास्ती असेल, तेवढंच तुमच्या कामामध्ये तुमचं फोकस, तुमचं डेडिकेशन आणि तुमचं वर्क आउटपुट आणि तुमची वर्क एफिशियन्सी म्हणजे तुमची कार्यक्षमता ही वाढणार आहे. तुमचे विचार तुम्हाला वर नेऊ शकतात किंवा तुम्हाला खाली आणू शकतात, हे मी अगदी हमखास सांगते. तुम्ही जर का एखादं पुस्तक वाचलं लुई हे, तर त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की आपल्या विचारांमध्ये किती ताकद असते.
तर जेवढे आपण सकारात्मक विचार ठेवू तर तेवढंच आयुष्य आपल्यासाठी आनंदी आणि चांगलं होईल. आणि जर का आपल्याला आनंद मिळवायचा आहे त्याचा एक खूप छोटा मंत्र आहे आणि अगदी सोपा आहे, टू मेक अदर्स हॅपी, टू बी हॅपी मेक अदर्स हॅपी. इट्स व्हेरी सिम्पल. दुसऱ्याला आनंदी करा, तुम्ही भरपूर आनंदी राहाल. अगदी साधं उदाहरण देते, आता आपण ऍप्रिशिएट करत नाही, तुम्ही बघा ना आता कितीतरी आपल्या मैत्रिणी वगैरे असतात, एखादी मैत्रीण खूप छान साडी घालून आली तर आपण कसं म्हणतो, हा तुझी साडी छान आहे बरं का, अगं पण म्हण ना की तू खूप छान दिसतेस, किती सुंदर साडी घातलीये, तिला पण खूप बरं वाटेल आणि पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही छान साडी नेसाल ना तेव्हा ती पण तुम्हाला कॉम्प्लिमेंट देईल. पण आपण संसारात राहून काटकसरीचे धडे गिरवलेले असतात आणि आपण ऍप्रिशिएट करायला पण काटकसर करतो. जर का आपल्याला मान सन्मान प्रेम ऍप्रिसिएशन रेकॉग्निशन हवी असेल तर ती आधी दुसऱ्याला द्यायला पाहिजे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि मी वेळोवेळी माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून हे सांगतच असते. तर मला असं वाटतं की ह्या मानसिक आरोग्याची आपण स्वतःहून खूप काळजी घेऊया. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मला असं वाटतं आज जागतिक दिनाच्या निमित्ताने आपण एक ठरवून घेऊया की आपल्या परिचयातली किंवा आपल्या अवतीभोवती एखादी अशी महिला किंवा स्त्री दिसली की जी खचलेली आहे, जिचा आत्मविश्वास कमी झालेला आहे किंवा जी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला झटपटते आहे पण तिला काही यश मिळत नाही, तेव्हा दोन शब्द आधाराचे तिला द्या. आणि जर का ती खूप कोलमडली असेल तर सिंहानी जे केलं ते करा, तिला तिचं प्रतिबिंब दाखवा आणि तिला सांगा की तू सिंहिणीस, सिंह गर्जना ही केलीच पाहिजे. अतिशय सुंदर एक कविता तुमच्या समोर प्रस्तुत करते, मला ही फार मोटिवेशनल वाटते आणि मला असं वाटतं की सेल्फ मोटिवेटेड राहणं ही खूप कठीण गोष्ट आहे पण ती सगळ्यांना जमू शकते. कारण किती दिवस लोक आपल्याला मदत करतील, किती दिवस आपल्याला आपलं कौतुक करतील. आपण आपलं सेल्फ मोटिवेटेड राहिलो, पॉझिटिव्ह राहिलो तर आपलीच इनर सिस्टीम ही डेव्हलप होते. तर अमिताभ बच्चनजींनी ही कविता मांडली आहे, पिंक नावाचा एक चित्रपट होता हिंदी त्याच्यावरनं, तर मला ती कविता तुमच्या समोर चार पंक्ती त्याच्या म्हणते आणि मी माझं बोलणं संपवते. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, जो तुझसे लिपटी बेड़िया समझना इनको वस्त्र, तू ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र, तू बना ले इनको शस्त्र, तू तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. चरित्र जब पवित्र है, चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी, ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी, कि ले परीक्षा तेरी. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल. धन्यवाद. थैंक यू सो मच स्वयं सिद्धा फाउंडेशन. मी आशा करते तुम्हाला माझ्या बोलण्यातनं थोडीशी काहीतरी प्रेरणा मिळाली असेल आणि मला खूप आवडेल. आणि खरं सांगायचं झालं तर स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून एवढ्या सगळ्या महिला उद्योजिका यशाच्या शिखरावर जातील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मेघना मॅम थँक्यू वन्स अगेन. आणि माझ्याकडनं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद मधुरा मॅडम, तुम्ही खूपच छान गोष्टीद्वारे आम्हाला एक संदेश दिलेला आहे, तो आम्ही निश्चित लक्षात ठेवू. या खुसखुशीत गप्पांनंतर वेळ आली आहे आपण ज्याची उत्कंठापूर्वक वाट बघत होतो त्या उमंग 2021 स्पर्धा आणि त्यांच्या विजेत्यांच्या नावांची. 1 मार्च ते 6 मार्च या कालखंडात आपल्या स्वयंसिद्धा फाउंडेशनने महिलांसाठी मजेशीर आवडीच्या स्पर्धा ठेवल्या होत्या, जसे उखाणा, गायन, विनोदी चारोळी, घोषवाक्य, मनोगत, यावरती छान छान अशा म्हणजे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे याच्यात भाग घेतलेला होता. सर्वात छान अशी स्वयंसिद्धा सुंदरी 2021 स्पर्धा
आम्हाला प्रचंड प्रतिसाद या स्पर्धांसाठी मिळाला. मुंबई, पुणे, उस्मानाबाद, औरंगाबाद सर्वच ठिकाणावरून स्पर्धकांनी भाग घेतला. तर आता अधिक वेळ न दवडता विजेत्यांचा निकाल जाहीर करूया. इतक्या उत्स्फूर्तपणे भाग घेतलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपल्या संस्थेच्या विश्वस्त सौ मानसी विजय जोशी मॅडम यांना मी आमंत्रित करीन, त्यांना विनंती करीन की त्यांनी या स्पर्धेचे निकाल जाहीर करावे. धन्यवाद सरदा मॅडम. नमस्कार, मी स्वयंसिद्धा मानसी जोशी, स्वयंसिद्धाची विश्वस्त. गेला आठवडाभर आपण संस्थेद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मला सांगण्याला खूप आनंद होतो की या स्पर्धांना संपूर्ण राज्यातून भरघोस प्रतिसाद लाभला. अगदी सातारा, सांगली, उस्मानाबाद, कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा ठिकाणावरून महिलांनी आपला सहभाग नोंदवला. आपला जास्त वेळ न घेता मी आज विजेत्यांची नावे जाहीर करत आहे. उकाने स्पर्धा सौ मिताली भिडे रत्नागिरी, घोष वाक्य स्पर्धा सौ स्वाती कुलकर्णी, विनोदी चारोळी स्पर्धा सौ भारती मात्रे, गायन स्पर्धा सौ लेखा तोरसेकर, मनोगत मेघा खांदेपारकर, स्वयंसिद्धा सुंदरी स्नेहा कानिटकर. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व विजेत्यांनी संस्थेसोबत संपर्क साधावा. आता आपण विजेत्यांनी केलेले सादरीकरण पाहूया. नमस्कार, धन्यवाद मॅडम. संस्थेकडे बरेच आपल्याला रजिस्ट्रेशन आले होते, फार छान छान. जेव्हा जज करताना बरेच आम्हाला कठीणही म्हणजे अशी आली की एवढ्या लोकांना उत्स्फूर्त जो प्रतिसाद तुम्ही दिला तर आम्ही कसं त्यांना जज करू. आणि अप्रतिम असं होतं, बरेच टफ कॉम्पिटिशन आम्हाला यामध्ये बघा घ्यावं लागलं. बरेच छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व केले. तर हे बघा सर व्हिडिओ प्ले. आवाज नाही येत. अभिनंदन. पुढील आहे पुढचं जे आहे घोष वाक्य स्पर्धा, त्याच्यामधले विजेती आहे स्वाती कुलकर्णी फलटणकर. फार सुंदर त्याने विचार मांडले आपल्या छोट्या छोट्या घोष वाक्यामध्ये. म्हणजे काहीतरी स्त्रियांनी बोध घेण्यासारखं आम्हाला घोष वाक्य त्यांच्या लिखाणातून जाणवलं. पुढील आहे चारोळ्या. आम्ही विनोदी चारोळ्या म्हटलं होतं की आम्हाला अपेक्षित होतं म्हणजे थोडस सिरियसनेस झाला तरी कुठेतरी एक काहीतरी वाचताना चुडूक आपल्या हास्यावरती यायला पाहिजे. काहीतरी आपलं वाचलं आणि पटकन आपण हसलो छानस असं आम्हाला जाणवलं ते भारती म्हात्रे यांच्या लिखाणामध्ये. पुढच्या आहे मनोगत स्पर्धा. मेघा खांदेपारकर. स्त्री आणि स्वातंत्र्य या विषयावर आज मी माझे मनोगत सांगणार आहे. हा विषय तसा खूप मोठा आहे पण वेळेच्या अभावी मी माझे मनोगत थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. स्त्रीचं स्वातंत्र्य हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. मुळात स्त्री ही कुठल्याच बंधनात असू शकत नाही. स्त्री
मुली जर बंधनात असतील तर आज एवढे यशस्वी संसार आणि मुलांवर संस्कार घडलेच नसते. आम्ही स्त्रियांनीच हे कुंपण स्वतःभोवती आखून घेतलेलं आहे. स्त्रियांनी स्वतःलाच आधी मान द्यायला शिकायला हवं. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी कसं जगावं, कसं वागावं हे त्यांच्या बाबतीत कोणीतरी तिसरंच ठरवत असतं आणि ते सगळं असतं. पुरुष आणि स्त्री मधला फरक एवढाच आहे की स्त्री सुंदर आहे आणि इथेच तिच्यावर मर्यादा येतात. आणि मला वाटत त्या मर्यादा स्त्रीनं बंधन म्हणून न घेता तिचं अस्तित्व म्हणून घेतल्या पाहिजे. आणि या मर्यादा ज्या स्त्रियांना आणि पुरुषांना सारख्याच असतात त्या जपल्या पाहिजे. शारीरिक ताकद पुरुषांना जास्त देण्यामागे निसर्गाचे गणित अगदी अचूक आहे असं मला वाटतं. पुरुषांमधली ज्यादा ताकदही स्त्रीला दिली असती तर मला असं वाटतं अख्खा विश्वाचा भार स्त्रीवरच आला असता. म्हणून तर 9 महिने बाळ पोटात वाढवून त्याला जन्म देण्याची ताकद आणि जबाबदारी स्त्रीकडे देऊन निसर्गाने स्त्रीच्या सहनशक्तीची आणि ताकदीचा पुरावा जणू दिला आहे. म्हणून स्त्री ही दुर्बल आहे, अबला आहे, ती स्वतंत्र नाही यावर माझा मुळीच विश्वास नाही. स्त्रीने ठरवलं तर तिला जे मिळवायचं आहे ते अगदीच ती स्वकष्टाने मिळवू शकते. या विषयावर आपण बोलू तेवढं कमीच आहे पण वेळेचं भान राखता मी एवढंच सांगू इच्छिते की स्त्री ही कायम स्वतंत्र आणि शक्तिशाली आहे आणि म्हणून हा समाज जिवंत आहे. धन्यवाद. Thank you.
धन्यवाद. आणि पुढील जे आहे स्वयंसुद्धा सुंदरी स्पर्धा. खऱ्या अर्थाने बरेच आम्हाला फोटो याचे आले होते, पण खरोखर सुंदरी स्पर्धा म्हणजे तुम्ही जिथे तिथे उभं राहून फोटो काढणं हा अर्थ होतो का? बघा, विचार करा स्वतःला. तुम्हाला काय वाटतं की जिथे आपण किंवा गेटअप करून नुसता उभं राहून फोटो काढतो याला सुंदरी म्हणू शकतो का आपण? पण एक जे पार्टिसिपेंट आले असत नेहा कानेटकर, त्यांचा जो आम्ही फोटो पाहिला आम्ही खूपच प्रसन्न झालो. आणि त्यांना बघून ही खरोखर जी स्वयंसिद्धा असावी, स्वयंसिद्धा सुंदरी ही खरी मला आम्हाला त्यांच्यामध्ये दिसली. आणि नुसतं सुंदरीचाच अर्थ नाही तर ती स्वयंसिद्धा या शब्दाला पुरेपूर उतरल्या. तर अशा प्रकारे आहे त्यांचा. ओके, नेक्स्ट झालं. साधना मॅडम. विविध अंगाने नटलेला हा आपला उमंग 2021 हा कार्यक्रम सदैव लक्षात राहील. सजवून ताठ प्रेमाने उभी सखी साजणी, सौभाग्याचे लेणे लेऊनी लढेती रगरागिणी. कर्तृत्वाला नका दडपवू तिच्या आकाशाची गवसणी, ताठ मानेने जगे ती स्वयंसिद्धा होण्यासाठी. आपला आता आभार प्रदर्शनासाठी. कार्यक्रमाला रंगत येता येता वेळ कसा भुरकून उडून गेला ना. तर शेवटी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या संचालिका सौ मेघना गावडे मॅडम यांना आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार मॅडम, मी मध्येच एकदा एक बोलू का? हॅलो मॅडम, मी बोलू शकते का? हा, कोण बोलतोय? बोला. नमस्कार मॅडम, मी मिताली भिडे बोलतीये. नमस्कार. आज हा जो तुम्ही सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्याचा एक मी भाग आहे याचं मला खूप छान वाटतंय. मी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि तुम्हा सगळ्या महिलांना भेटून आणि बोलून मला खूप छान वाटतंय. मी स्वतः भरतनाट्यम डान्सर आहे. गेली 22 वर्ष माझी रत्नागिरीमध्ये साईश्री नृत्य कला अकादमी आहे. मी अनेक विद्यार्थिनींना प्रशिक्षण देते आणि मॅडम माईक बंद झालाय तुमचा. मला वाटतं मिताली मॅडम यांचं माईक बंद झालंय, नेटवर्क डिस्कनेक्ट झालं असेल. तर थँक्यू साधना मॅडम, तुम्ही मला आभार प्रदर्शनासाठी दिलं. तर नक्कीच सुरुवात करण्याच्या आधी मला एक नक्कीच म्हण की प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला स्वयंसिद्धाचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा फाउंडेशन आयोजित आणि प्रायोजित द फूड स्टेशन अँड आणि स्वयं स्टोर यांच्या सौजन्याने आपण 1 ते 7 मार्च या सप्ताहात विविध रंगी असे कार्यक्रम आपण घेतले. सर्वप्रथम मला असं कौतुक करावंसं वाटतं की आमच्या मॅनेजमेंटच्या लेडीजचं, महिलांचं, की ज्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यापासून ते पूर्ण इथे सादर करण्यापासून जो सहभाग घेतला त्याला खरंच प्रशंसनीय असं मला वाटतं आणि त्यांचे खूप खूप आभार. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या संस्थेच्या ट्रस्टी म्हणा आणि संचालक मंडळ यांचेही मी सतशा इथे आभार मानते. आपल्या सुंदर आवाजात कार्यक्रम सुरुवात करणाऱ्या तो साधना अन्वेकर मॅडम, आपल्या अनुभवाचे गाठोडे असलेल्या चालन सप्रे मॅडम यांनी फार इथं सुंदररित्या श्रोत्यांचे स्वागत केल्याबद्दल खूप आभारी आहे. तुमची स्वयंसिद्धा फाउंडेशन तुम्हाला माहिती सांगितली त्या आमच्या आराधी ठाकूर मॅडम, फारच छान रित्या त्यांनी माहिती सांगितलं आपल्या सुंदर आणि स्पष्ट आवाजात. जे तुम्हाला कळलं असेल की आपली स्वयंसिद्धा फाउंडेशन काय करते,
तर त्यांचेही मी खूप आभार मानते. आणि मेन म्हणजे इथे उपस्थित आदरणीय वक्ते सो रेश्मा डॉक्टर रेश्मा जगताप आणि सो मधुरा केसकर यांनी आपल्या स्वयंसुद्धा मैत्रिणींना अनमोलशे मार्गदर्शन केल्याबद्दल मी स्वयंसुद्धा कार्यकारिणीतर्फे त्यांचे शतशः आभार मानते. स्वयंसुद्धा उद्योगिनी सो नीता निकम यांचे व्यावसायिक अनुभव आपण ऐकून घेतले, तर कसा त्यांनी व्यवसाय उभारला आणि कशी सुरुवात केली हे आपण ऐकलं आणि पाहिलं असता त्यांच्या स्वतः स्वतःहून त्यांचेही आभार. आणि त्यांना स्वयंसुद्धा उद्योगिनी नीता निकम या आमच्या कल्पना उबाळे मॅडम यांनाही स्वयंसुद्धा कार्यकारिणी ज्या आपल्या तुम्ही विजेते जे इथे आहे आता मॅडम मी जाहीर केलं आपल्या संस्थेच्या ट्रस्टी मानसी जोशी मॅडम त्यांचेही आभार इथे मानते मी. तसेच उमंग 2021 जागतिक महिला दिनानिमित्त सप्ताहभर विविध रंगी स्पर्धा व कार्यक्रमात सहभागी होऊन असा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल या स्पर्धेचे विजेते आणि सहभागी प्रतिस्पर्धी यांचे खूप खूप आभार. तसेच इथे विजेते जाहीर केल्याबद्दल जे आमची टीम आहे ज्यांनी अथक मेहनत घेतली त्यांचेही मी आभार मानते. आणि असं इथे उपस्थित राहून तुम्ही सर्व श्रोत्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुमचेही मनापासून आभार. तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम जो आहे तुम्ही जो प्रोत्साहन जो आम्हाला इथे प्रोत्साहन दिलं करण्याचा उमंग 2021 असं दरवर्षी आपण सतत करत राहू आणि तुमचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभत राहू हीच माझी अपेक्षा आहे. आणि असं तुम्ही साथ देत राहा असं म्हणून मी आजचा कार्यक्रम जो आहे आपला इथे संपवते असं जाहीर करते. नमस्कार. नमस्कार.